आदरणीय दादा आणि संभाजी ब्रिगेडचे सर्व सन्माननीय सदस्य आज पहिल्यांदा मी संभाजी ब्रिगेडच्या व्यासपीठावर आलेलो आहे पण देवाच्या मनात निश्चितच काहीतरी असल्याशिवाय त्याला योगायोग म्हणा काही म्हणा 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 पण आज पण माझ्याकडनं नकळत आपलाच ड्रेस कोड आहे त्यामुळे निव्वळ योगा असू शकत नाही दादांनी बोलता बोलता मध्ये एक आर्थिक साक्षरतेचा सा उल्लेख केला आणि आर्थिक साक्षरता किती आवश्यक आहे हे सांगितलं नितीन देसाईंच्या बाबतीत घडलेल्या अत्यंत दुःखद घटनेचा उल्लेख केला के मन हे लावून टाकणारी ती घटना होती नितीन देसाई माझेही स्नेही होते परंतु आर्थिक साक्षरता नसेल था नेम का होतो। तर नेमकं काय होतं माझ्यानंतर पडणं एका थिंक बँक या चॅनलवरती दोन मुलाखती जा झाल्या आणि त्या मुलाखती खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्या लोकांनी मला अनेक सूचना केल्या की तुम्ही स्वतः यूट्यूब का नाही काढत म्हणलं मी त्या भानगडीत पडत नाही परंतु एखाद्या मराठी मा माणूस ज्या पद्धतीनं एखाद्या रिकवरीवाला सोसायटीत आल्यानंतर त्याला तो मनुष्यसमोर उभं असताना आपली जी मानसिकता डळमळीत होते ती ताकद आपल्यामध्ये नसते माझ्या मुलाखतीत बोलता बोलता मी पटकन बोलून गेलो किंवा नीरव मो मोदी म्हणल्यासारखी लोकं कोट्यावधी रुपये बुडवून समाजामध्ये उजळ उजळमाताने फिरतात त्यांची मानसिकता स्ती असते त्याने कायदे कोळून पिले जातात हे मी बुडवायचं कसं घेतानाच त्यांचं ठरलेलं असतं हे मी स्वतः अनुभवलेलं आहे पण मराठी उद्योजक ज्याला आपण म्हणतो त्याची मानसिकता तशी व्हावी असं माझं कधीच म्हणणं नाही पण हे टाळायचं असं तर नेमकं काय केलं पाहिजे आत्ताच मी इथं वाचलं की मी उद्योजक होणार हे स्लोगन खूप छान आहे मला खूप आवडलेली स्लो स्लोगन आहे दुसरं एकदा अजून एक इथे एक स्लोगन वाचलं की मराठी कम्युनिटी बिझनेस कम्युनिटी व्हावी आता मी ज्यावेळी होतो बी कॉम झालो त्यावेळी माझ्या बहिणीने सांगितलं की टिपिकल एक नोकरी केली पाहिजे आपल्याला घरच्यासाठी आणि नोकरी केली पाहिजे म्हटल्यावर नॅचरली आलं की इंटरव्ह्यू भाई, देणं मी बहिणीला सांगितलं की माझी मोठी बहीण मोठी बहिणीकडे मी राहत होतो मी इंटरव्ह्यू नाही देणार अजिबात नाही मला नोकरी करायचीच नाही आयुष्यामध्ये पहिल्यापासून फरवलं होतं मी अत्यंत दादांना माहिती आहे की कष्टातनं वर आलं तरी ती म्हटलं एकदा इंटरव्ह्यू देऊनच ये कसं नाही ते मग वल्कन लॅवलमध्ये मला इंटरव्ह्यू द्या द्यायला पाठवलं आणि वल्कनमध्ये गेल्यानंतर त्या काळात कॉलेजमध्ये होतो पतीत पाहूनचं कामकार करत होतो बी कॉम झालं होतं आणि सिगरेट पीत गेलो होतो आणि दारात वल्कन लॅव्हलचं तर मॅनेजर मला रजिस्टरमध्ये नाव नो नोंदवत असताना क्रॉस झाला आणि क्रॉस झाल्यानंतर त्यांनी बघितलं मी सिगरेट पिते आणि ने नेमकं इंटरव्ह्यूला तेच मासे होते त्यामुळे समोर आलेल्या आले त्यांनी मला विचारलं की जर तुला तू सिगरेट पितोस हो आत्ता सिगरेटला किती खर्च येतो तू तर गरीब आहेस पण हेच मग तुझ्यापेक्षा गरजू माणसाला मी जर नोकरी दिली तर तुझं काय म्हणणं आहे म्हटलं गरीब हे जर क्वालिफिकेशन असेल तर निश्चितच द्या म्हटलं मी खूप आउट स्पोकन होतो त्यावेळी पण म्हटलं तुमचं नेमकं क्वालिफिकेशन काय गरीब असणं हे क्वालिफिकेशन असेल तर गरीबातल्या गरीब माणसाला गरीब द्या माझं काही ऑब्जेक्शन नाही त्याला थोडा राग आला का इंटरव्ह्यू विचारणारा मनुष्य काही विचारत अस असतो तर मला म्हटलं व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन बी कॉम अँड बी एस सी मलाही थोडंसं हे आलं मला नोकरी करायचीच नव्हती अजिबात त्यांनी मला हाकलावं हीच इच्छा होती म्हणलं आय यूज टू स्मोक

सहकारात चाललेल्या संस्थेमुळं मी वर आलो होतो त्यामुळं सहकारातच मला काम करायचं आहे सामाजिक काम करायचं आहे आणि दृष्टीने मी एकच फोकस धरला होता की सह स सहकार आणि बँकिंग त्यामुळे शितच मला आर्थिक शिस्त की खूप काळाची गरज आहे असं मला वाटतं मी बरोबर दादांनी मला एक तास दिला आहे एक तासामध्ये मी संपवणार आहे आर्थिक शिस्त किती महत्त्वाची आहे सांग, सा, बाद, बाद हे आपल्याला चांग सांगायला नको बादा बादांनी पण सांगितलं आपल्या केडरमध्ये पण एक शिस्त असावी आत्ता सूचना दिल्या गेल्या की शरद पवार साहेब आल्यानंतर हे करू नका ते करू नका शिस्तीचा एक बा शिस्तीला एक अनन्य साधारण महत्त्व असतं या आर्थिक क्षेत्रामध्ये आर्थिक शिस्त ही छोट्या छोट्या गोष्टीवरनं बँका ओळखत असतात तुम्हाला नेहमी असं वाटत असेल की बँकेमध्ये जाताना कर्ज मागत असताना आपल्याकडे काहीतरी तारण असल्याशिवाय कर्ज मिळत नाही पण मनात मी कल्पना कल काढून टाका ॲप्सुटली चूक आहे कुठली बँक तारण असल्यावर तुमच्या डोक्यात एक पक्का विचार बसला आहे की मला दहा लाख रुपये पाहिजे असतील तर कमीत कमी वीस तीस लाखाचं तर तारण पाहिजे बँके ते विचारतात आजकाल तुम्ही पण तिथं जाताना पटकन त्यांना म्हणता की एक 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 कोटीचा बंगला माझ्याकडे किती देणार बोला आपणच त्यांना विचारतो एक कोटीचा बंगला किती देणार बोला याला आम्ही सिक्युरिटी ओरिएंटेड कर्ज असं म्हणतो ते खरं रिझर्व्ह बँकेच्या नॉर्म्समध्ये बॅन आहे नेमकं तीच गोष्ट नितीन देसाईंच्या बाबतीमध्ये दे, घडली गेली त्यामुळे सिक्युरिटी आहे म्हणजेच कर्ज मिळतं हा विचार डोक्यातनं पूर्णतः काढून टाका पूर्णता काढून टाका कर्ज मिळतं कधी कर तर तुम्हाला आर्थिक शिस्त आहे का नाही हे बँक बघत असते एक छोटंसं बाजारात घडणारं नेहमीचं उदाहरण देतो तुम्ही एखादी दे कार घ्यायला गेलात बघा तुम्ही हेच होतं कार घ्यायला गेल्यानंतर त्या शोरूममध्ये अनेक लोकांचे टेबल टाकून निरळ्या बँकांचे प्रतिनिधी बसलेले असतात शक्यतो तिथं एन बी एफ सी किंवा प्रायव्हेट सेक्टर बँकाचे प्रति प्रतिनिधी जास्त असतात ॲक्सिस बँक असेल आय सी आय सी आय बँक असेल आणि प्रकारे तुम्हाला ते आम्ही दाखवत असतात आम्ही तुम्हाला इन्शुरन्स फ्री देऊ आम्ही हे देऊ आम्ही ते दे देऊ किंबोना आम्ही तुमच्या गाडीमध्ये पेट्रोलचे टाके फुल करून देऊ इथपर्यंत तुम्हाला आम्हीशी दाखवत असतात आणि तुम्ही म्हणायचा अवकाश की मला एक कार पाहिजे आणि दहा लाख रुपये तुम्हाला कर्जाची गरज आहे तापडतो पितने एक फोन जातो आणि ते ॲड्रेस व्हेरीफायरची लोकं त्यां तेंग, त्यांची मार्केटमध्ये फिरत असतात आणि पटकन त्यांना लोन जातं की विद्याधर अनास्कर चव्वेचाळीस मुकुंदगर दहा लाख इतकंच बोलतात तू कुठे आहेस जेवलास का काय करतोस दुपारी कुठं घेत आहे फालतू फालतू गोष्टी अजिबात नाही कामापुरतं तेवढंच बोलतात हे प्रायव्हेट सेक्टरचा तो एक गुण आहे मोजक इफेक्टिव्ह पाहिजे तिथं हातोडा मारायचा आणि विद्याधर अनासका चव्वेचाळीस मुकोर म्हटलं अर्धा एक तासामध्ये ती व्यक्ती तुमच्या घरी व्हेरिफिकेशनला आलेली असते व्हेरिफिकेशनला आली असते डीपली ऑब्झर्व करा त्याला माहिती असतं विद्याधर अनासकर कुठं राहतो इथं राहतात ते कधी थेट त्या अनास्करांच्या घरी जात नाहीत त्या आधी शेजारच्या घरी जातात आणि शेजारच्या घरी पटकन विचारतात अनास्कर इथं कुठं राहतात त्यांना माहिती असतं हा मनुष्य इथं राहतो आहे अनासकर तर कुठं राहतात म्हटल्यानंतर त्या माणसाने विचारो हो, न विचारू त्या फेजाराला विचारत हो। तर विचार मनुष्य कसं आहे अनासकर कसे आहेत अनासकर कसे आता विचारायचा अवकाश की आपल्याकडं शेजार धर्म तंतोतंत पाळला जातो आणि मग ती जी माहिती दिली जाते अनासकरांच्याबद्दल ती परफेक्ट माहिती असते बाहेर काय आहे काय का करतात काय नाही करतात रात्री किती येतात किती लफडी आहेत वगैरे वगैरे आणि त्यामध्ये त्यांना पंचवीसपैकी मार्किंग असतं गुडविल तुमचं मार्केटमधलं गुडविल किती त्याला पंचवीस पैकी ते मार्किंग करतात तुमच्या घरी आल्यानंतर तुम्हाला अनेक प्रश्न विचारले जातात पटकन तुम्हाला विचारतात लाईट बिलची फाईल दाखवा तुम्हाला यू यू बिलीव्ह आर नॉट यू वोंट बिलीव्ह इट तुमच्या लाईट बिलामध्ये एकाही महिन्याच्या लाईट बिलामध्ये मागची थकबाकी कॅरी फॉवर्ड नसेल तर तुम्हाला वीस पैकी वीस मार्क येते याचा अर्थ असा जो मनुष्य लाईट बिल देखील वेळच्या वेळी भरतो त्याची बॉडी फिनान्शियल डिसिप्लिनला हॅबिच्युअल आहे त्याच्या शरीराला आर्थिक शिस्त भिरलेली आहे आपल्याला कोणी विचारलं सेल्स टॅक्स भरला आहे का तर तो सोन हे वकील भरतोय केस कोर्टात आहे बघून घेऊ मॅनेज करू जो मनुष्य सरकारला खिशामध्ये घालायचा प्रयत्न करतो त्याच्यावर बँक स सहसा कधी विश्वास ठेवत नाही आणि मग निराळे तुम्हाला प्रश्न विचारले जातात तुमची मुलं इंग्लिश मिडियमला आहेत का मराठी मिडियमला आहेत का इंग्लिश मराठी आहे भेदभाव नाही पण तुमची फी भरायची कॅपॅसिटी ते बघत असतात इंग्लिश मिडियमला मग इंग्लिश मिडियमला असेल तर पाच मार्क मराठी मिडियमला असेल तर तीन मार्क एक जरी चेक तुमचा परत गेलेला असेल तर तुम्हाला निगेटिव्ह प्रोफाईल म्हणून हळूच एक छान शब्द वापरतात कारण जिथं तुम्ही कमिटमेंट पाळत नाही एखादा चेक दिला म्हणजे तुम्ही कमिटेड आहात त्याला आणि तो चेक जर ऑनर झाला नाही एक जरी चेक परत गेला तुम्हाला पटकन सहा महिन्याचं स्टेटमेंट मागतात ते तर अशा प्रकारे वेरियस पद्धतीने ॲसेसमेंट करतात कॉर्पोरेशन बँकेची लोकं मध्यंतरी येऊन तुमच्या घराचे फोटो काढायचे लोकांना म्हणायचं बघा कर्जदाराचा फोटो काढतात तुमचा नाही फोटो काढत ते तुमच्या घरातलं एकंदर वातावरण तुमच्या घरातले जे काही वस्तू आहेत आणि अशावेळी तुम्हाला पटकन एखादा प्रश्न विचारला जातो तुमच्या घरात कन पोलीस खात्यात आहे का तुम्ही हो म्हणाल की दोन निगेटिव्ह असतात मार्क कारण का त्यांनी एक प्रोफाईल बनवलेलं आहे हे बँकांची इंटरनल गोष्ट आहे कुठेही तुम्हाला धोरणामध्ये दिसणार नाही कुठेही नाही दिसणार कारण त्यांना माहिती आहे कर्जामध्ये रिकव्हरीमध्ये सगळ्यात जास्त अडथळे आण आणणारे कोणते लोक असतील त्यांना तिने चार पी म्हटलं आहे चार पी म्हणून त्याला नाव दिलेलं आहे त्याला ते निगेटिव्ह प्रोफाईल म्हणतात पहिला पी म्हणजे पॉलिटिशियन दुसरा पी म्हणजे पोलीस तिसरा पी म्हणजे प्लीडर ॲडव्होकेट आणि चौथा पी म्हणजे प्रेस बघा तुम्ही या सगळ्या लोकांना अनेक वेळेला आपल्याला मला फोन येतात एक मंजूळ आवाजात तिकडे स्त्री बोलते की आम्ही तुम्हाला काही नसताना दहा लाख रुपये कर्ज मंजूर केलं आहे गॅरंटी नको काही नको कारण माझा ट्रॅक रेकॉर्ड त्यांनी बघितलेला असतं मी त्यांना पटकन म्हणतो मॅडम आय एम अॅन ॲडव्होकेट ते म्हणती ओ एक्स्ट्रीमली सॉरी नेक्स्ट टाईम आय विल केअर तर निगेटिव्ह प्रोफाईल तर बँकिंग करत असताना तुमच्या डोक्यामध्ये जी विशिष्ट विचारधारा आहे की बँकेमध्ये हेच लागतं तेच लागतं तसं अजिबात नाही सगळ्यात बँकिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल कुठला असतो बँकेमध्ये तुमची कॅरेक्टर स्कृटीने हा बँकेच्या दृ दृष्टीने जबरदस्त रोल असतो कारण त्यांनी बघितलं आहे की एखाद्या पोलिसाकडं जर कार घेतली असेल तर वसुलीला गेल्यानंतर काय होतं बिहार यू पीमध्ये अशा घटना घडलेल्या आहेत की वसुलीला गेलेल्या अधिकाऱ्याच्याच केशामध्ये नार्कोटिक्सच्या पुढ्या टाकून त्यालाच अटक केल्याच्या गोष्टी आहेत तर मग अटक केल्याची बातमी खूप मोठी होती सुटल्याची बातमी कधी कोणी ऐकली नाही वकिलाला गेल्यानंतर वकील जे कॉमा फुलस्टॉप ते जे काय अर्थ करतात कायद्याचे क्लिष्ट त्यामुळे बऱ्याच वेळेला तुम्हाला माहिती आहे की यामध्ये रिकव्हरी मी नेहमी बोलतो की तर रिकवरी त्या लोकांची वेगळी असते त्या लोकांना हायर परचेस लोन असतं आमच्याकडे हॅपोतोश लोन असतं हायर पर पर्चेसमध्ये गाडीची ओनरशिप ही बँकेकडं असते आमच्याकडे राईट ऑफ एन्जॉयमेंट राईट ऑफ पजेशन असतं त्यामुळे तिथं काही लोक पटकन रस्त्यात तुमच्या एखादा थकीत झाल्यानंतर तुम्हाला गाडीतनं उतरवतात आणि गाडी घेऊन जातात तुम्ही पोलीस स्टेशनला जाता आणि सांगता की माझी गाडी अशीच रस्त्यात ओढून सारा घेऊन गेली पोलीस सांगतात अरे मालक आहे मालक आहेत ते बँक मालक नाही गाडी घेऊन जाणार तर कोण घेऊन जाणार तुमच्याकडे राईट ऑफ एन्जॉयमेंट आहे फक्त फक्त आमच्याकडे हॅपुकेशन लोन आहे म्हणजे आमच्या गाडीवर बोजा असतो ते गाडीचे मालक असतात हे छोट्या छोट्या फरक आर्थिक साक्षरतेमुळं जोपर्यंत आपल्याला माहीत नसतात तर त्यांच्याकडं रिकवरीला आमच्याकडं दादा रिकवरीला बी कॉम एम कॉम असं क्वालिफिकेशन असतं त्यांच्याकडं तीनशे दोन तीनशे चार असं क्वालिफिकेशन असतं तीनशे दोन असलं की त्याला जास्त पैसे दिले जातात तीनशे चार तीनशे सात त्यामुळे या सगळ्या गोष्टीमध्ये ते, ते कॅरेक्टर स्कुटिनला जबरदस्त महत्त्व आहे बँकिंगमध्ये तो फार महत्त्व आहे कॅरेक्टर त्यामुळं वकील लोक नेहमी ते बघतात की वकील लोक कधीही पोलीस स्टेशनला गेल्यानंतर असं सांगणार नाही की माझी गाडी ओढून आली वकील लोक बरोबर सांगेल पाच सहा लोकं आली दष्टपुष्ट होते त्यांनी आम्हाला दाखवलं बँकेचं कार्ड की आम्ही रि रिकवरी आधी आहोत शक्यतो गुंड वाटत होते पण कार्ड तर दाखवलं बाबा हो तो पाच सहाच आकडा म्हणतो पाचच्या पुढं अनलॉफुल असेंब्ली वगैरे बरोबर त्यांनी ते चौकट बसवलेली असते त्याने गाडी ओढून ने मे भेली गाडीमध्ये माझ्या मिसेसची पर्स होती पर्समध्ये तीन तोळे दागिने होते कंप्लेन गाडी ओढून नेल्याची नाहीच आहे हे डकोटी रॉबरी आहे त्यामुळे त्याने बघितलं की कोणाला एंटरटेन करायचं कोणाला नाही करायचं त्यामुळे बऱ्याच वेळेला आय सी आय सी आय बँकेची लोकं वगैरे मध्यंतरी घटना घड घडली मला लोकांनी खूप शिकवलं ज्यांनी मला प्रश्न करते लोकसत्तेमध्ये मी जवळजवळ बारा वर्ष बँकांविषयी सर्व काही ह्या कॉलम लिहित होतो आणि सकाळमध्ये आठ वर्ष क्ला बँकिंग क्लासरूम लिहित होतो लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना मी उत्तरं द्यायचो आणि म्हणजे सगळी उत्तरं आईच्या कृपेने म्हणा कोर्टामध्ये एक्सपर्ट ओपिनियन म्हणून वापरली गेली वरिष्ठ लेवलला हायकोर्ट सुप्रीम कोर्टमध्ये देखील पण मला कोणी ऑब्जेक्शन नाही घेतलं हे तुमचं उत्तर चुकीचं पण लोकांनी जे प्रश्न विचारले त्यातनं मी शिकत गेलो त्यामुळं एकंदरीत ज्या सगळ्या याच्यामध्ये घटनेमध्ये मध्ये हे कॅरेक्टर आपलं कॅरेक्टर कसं असावं तुम्हाला उद्योजक बनायचं आहे ना डेफिनेटली बना आर्थिक शिस्त आर्थिक शिस्त म्हणजे बँकेचा हप्ता भरला म्हणजे आर्थिक शिस्त मुळीच नाही अजिबात नाही वेळच्या वेळी हप्ता भर भरणं हे याला आर्थिक शिस्त म्हणत नाही लोन काढून हप्ता भरणं हे काय आर्थिक शिस्तेचं काम नाही आहे मध्यंतरी मला एक एकाने विचारलं इथं मी आतमध्ये हो नाव घेतो काय मला काही फरक नाही तसंच बँकेचा एक क्लायंट होता अत्यंत प्रामाणिक वज्यंकर असतो आणि अत्यंत प्रामाणिक इतका प्रामाणिक की त्याने कधी काही चुकीचं काम केलं नाही चांगलं मोठं कॅश क्रेडिट होतं त्याला आणि नंतर नंतर अत्यंत प्रामाणिक असून देखील पाच सहा वर्षांनी त्याला चार कोटी रुपये निगेटिव्ह लॉस दिसायला लागला दादा आणि त्याला कुणीच ना मोठमोठे लोकांनी अभ्यास केला हा लॉस कशामुळे झाला तो माझ्याकडे आलास कात्रजला त्याचं मोठं युनिट होतं म्हण साहेब मला फक्त मी मी कुठंच चुकलो हे मला सांगा कुठंच चुकलो मी मी तर संपूर्ण के स्टडी केला टोटल स्टडी केला तीन चार दिवस घेत घेतले नंतर मला आढळलं की तो खूप मोठे त्याचे कॉन्ट्रॅक्ट असायचे त्याचं प्रॉफिट मार्जिन हे सेवन पर्सेंट होतं दादा सेवन पर्सेंट त्याचा गॅप होता पण त्या कॉसमॉस बँकेला तर सँक्शन ज्याने लेटर केलं होतं त्या बँकेने नाव विसरून जाऊ त्या सॅ त्या माणसाला वाटलं की याला काहीतरी आपण एक शिस्त लावली पाहिजे सेविंगची सवय लावली पाहिजे म्हणून त्यानं त्या सँक्शन लेटरमध्ये अट टाकली याच्या प्रत्येक बिलातनं दहा टक्के अमाऊंट हे कॅश डिपॉझिटला ट्रान्सफर केली जाईल चला म्हटलं मी तुला शिस्त लावतो आहे तुझं सेव्हिंग झालं पाहिजे तू उधळ खर्च करशील आता गंमत व्हायला लागली की त्याचं मार्जिन होतं सेवन पर्सेंट या सेवन पर्सेंटमध्ये येऊन त्याच्या स्वतःच्या खर्चाला आमच्या हिशोबानुसार टू थर्ड अमाऊंट लागली पाहिजे मंथली बजेटेड होमली एक्सपेन्सेस मग वन थर्डच त्याचं सेव्हिंग झालं पाहिजे पण सेवन पर्सेंट मार्जिन असताना सँक्शन लेटरमध्ये अट असते हो की दहा टक्के त्याचं सेव्हिंग करा त्यामुळे दहा टक्केमध्ये तीन टक्के हे त्याच्या कर्जातनं सेव्हिंग व्हायला लागलं कर्ज होतं पंधरा टक्क्यांनी म्हणजे पंधरा टक्क्याने सेविंग व्हायला लागलं धंद्याला पैसे कमी पडायला लागले बँक म्हणायला लागले तुझं सेव्हिंग आहे इकडं सहा टक्क्याने कॅश डिपॉझिट सर्टिफिकेट त्याच्या अगेन्स्ट लोन घे त्याच्या अगेन्स लोन घेतलं म्हणजे सहा टक्क्याचं प्लस दोन टक्के ओढी आठ टक्के लोन लागायला लागलं म्हणजे पंधरा टक्क्याचा पैसा सहा टक्क्यामध्ये गुंतवला गेला तीन टक्के कासेनं आणि त्या सहा टक्क्यावर परत लोन आठ टक्क्याने दिलं गेलं चार वर्षामध्ये त्याला चार कोटी रुपये डेफिसिट दिसायला लागला हे आर्थिक साक्षरता नसल्यामुळमुळं त्या सँक्शनमध्ये अट घालणाऱ्याला पण ते साक्ष नव्हती आणि याला पण पाप बिचारायला काय माहीत नव्हतं उद्योजक आहे मी त्यामुळं नेमकं आर्थिक शिस्त म्हणजे काय याला खूप वेगळ्या प्रकारे हे केलं जातं तुम्ही जर अडचणीत असाल तर अडचण ही नेमकी काय आहे हे जर बँकेला तुम्ही आधी कळवलं अकाउंट स्टँडर्ड असताना याच्याकरता रिझर्व्ह बँकेचे नियम माहीत करून घेतले एकदा का तुमचं अकाउंट एन पी ए झाल्यानंतर काही करता येत नाही कारण आपल्याकडे एन पी ए म्हणजे आर्थिक क्षेत्रामध्ये असा एक शब्द आहे एन पी ए म्हणजे आपण जसं बाजारामध्ये तीनशे दोनचा आरोपी असतो खून केलेला असतो ते अख्खा समाज त्याला खुनी 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 खुनी, खुनी म्हणत जातं तसं आर्थिक याच्यामध्ये एन पी ए नॉन परफॉर्मिंग ॲसेट डिफॉल्टर हा शब्द असा आहे तुम्ही एकदा का तुमच्या बँकेत कुठे अकाउंट जर एन पी ए असेल तर भारतातही कुठली बँक तुम्हाला कर्ज देत नाही का तर ज्या दिवशी मी एखाद्या एन पी एवाल्याला कर्ज देतो त्या दिवशी डे वनपासून माझ्या पुस्तकात ते अकाउंट एन पी होतं डे वनपासून बँक या शब्दाचा अर्थ भारतातली कुठलीही बँक फक्त राज्य बँक असं नाही तुम्ही दुसऱ्या कुठल्याही बँकेमध्ये एन पी असाल त्याला मी लोन दिलं तर डे वन पहिल्या दिवशी ते अकाउंट माझ्याकडं तिथनं मी ज्या स्टेटस स्टेजला असतं ते कॅरी कर करतो म्हणजे मला डे वनपासून प्रोविजन करावी लागते म्हणून तुम्हाला बँका लोन देत नाहीत मग आमचं अकाउंट एन पी ए झालं नाही पाहिजे याच्याकरता नेमकं काय केलं पाहिजे त्याच्याकरता नेमकं नेम तुम तुमची नेमकी अडचण काय तुमचं रिपेमेंट कसं बसलं पाहिजे तुमचा जो तुम कॅश फ्लो जो आहे तो कॅश फ्लो तुम्हाला कसा 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 येणार तुमचं बलुनिंग रिपेमेंट पाहिजे का uh... तुम्हाला नेमकं इन्क्रिमेंटल इन्स्टॉलमेंट पाहिजे का जसं तुमचं उत्पन्न वाढेल तसं तुमचं रिपेमेंट बसलं पाहिजे का तुम्हाला दोन वर्षे हॉलिडे पिरियड पाहिजे का दोन वर्षामध्ये तुम्हाला बिझनेस सेट करण्याकरता तुम्हाला जाहिरात करावी लागेल त्या जाहिरातीकरता तुम्हाला काय खर्च करावा लागेल का या सगळ्या गोष्टीचा विचार कर करून बँकेशी निगोशिएट कर करून जर मी जर हे माझं रिपेमेंट शेड्यूल बसवलं तर कुणीच अडचणीत कधीच येत येत नाही आपण मात्र या गोष्टीकडे इतकं दुर्लक्ष करतो कारण आपल्याला एकच माहिती असते की मला कर्ज पाहिजे कर्ज पाहिजे असताना मला उद्योजक व्हायचं आहे उद्योग स्टेप बाय स्टेपच होणार एकदम काय मनुष्य मोठा होत नाही आणि माझं सगळ्यात महत्त्वाचं माझा एक गणित असं आहे की कर्जाची रिपेमेंट ही नेहमी आयुष्यात कधी त्याच्या उत्पन्नातूनच झालं पाहिजे तुम्ही घरातले दागिने विकून कर्जाचे रिपेमेंट कधीही करू नका त्याचं उत्पन्नातूनच जा रिपेमेंट झालं पाहिजे याच्याकरता उत्पन्नक्षम बन बनवायचं हे आपलं स्वतःचं काम आहे मला उत्पन्नक्षम बनवलं पाहिजे याच्याकरता मला काय काय केलं पाहिजे ह्या आपण नीट विचार केला पाहिजे मी काय तुम्हाला मुद्दे सांग सांगतो सगळ्यात तु। पहिल्यांदा तुम्ही उद्योजक होता असणं तुमची धोरणं निश्चित करा की मला नेमकं काय धोरण आखायचं आहे माझं सामाजिक धोरण काय असेल उद्योग करत असताना सामाजिक पण धोरण असलं पाहिजे व्यावसायिक धोरण काय असलं पाहिजे मला कुठपर्यंत माझं प्रोजेक्ट माझं व्हिजन काय असलं पाहिजे या विजननुसार तुम्हाला स्टेप बाय स्टेप तीन वर्ष चार वर्ष एक व्हिजन डॉक्युमेंटच तुम्हाला क कर, करा आजकाल कोणीही करत नाही आजकाल आपण पटकन म्हणतो कोणीतरी सांगतं की मला लेट टाकायचं चला बाजारात सगळेजण यात पैसे कमावं लागलेत सगळे पैसे कमावावं लागले की आपणही म्हणतो चला 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 करायला लागा पण आमच्या इकॉनॉमिक्समध्ये एक उदाहरण आहे दादा मॅक्रो आणि मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये एकाने स्टेटमेंट केलं की ग्राउंडमध्ये मॅच सुरू आहे आणि उभं राहून मॅच बघितल्यानंतर मॅच सुंदर दिसते हे स्टेटमेंट आहे बरोबर आहे का तर बरोबर आहे उभं राहिल्यानंतर मॅच छानच दिसणार कारण त्यावेळी बाकी सगळे बसलेले असतात पण उभं राहिल्यानंतर मॅच छान दिसते हे जर स्टेटमेंट असेल श्टे। आणि सगळेच जण उभं राहिले तर मॅच कोणालाच दिसणार नाही हे इकॉनॉमिक्स म्हटलं स्वतः आहे त्यामुळे बाजारामध्ये मत नेमकं काय आहे काय नाही याचा अभ्यास करत असताना भविष्य काला का काली नेमकं त्याचं प्रोडक्शन किती काय किती हे याचा पूर्ण विचार करून मार्केटेबिलिटी माझ्या प्रोडक्टला नेमकं किती मिळेल काय नाही मिळेल याचा पण आपल्याला बारीक सारीक अभ्यास करावा लागतो त्यामुळे नेहमी म्हणतो माझं नेहमी विथ ड्यू रिस्पेक्ट टू दे टू डे प्रोफेशन चार्टर्ड अकाउंटंटवाल्याशी माझं भांडण होतं नेहमी भांडण होतं काय मला माहीत माहिती मी मध्ये एकदा चंद्रकांत दादा पाटलांच्या उपस्थितीत त्यांच्या हस्ते पुण्यातल्या टॉप टॉपमोस्ट चार्टर्ड अकाउंटंटचा सत्कार झाला नारायण पेठेमध्ये आणि मी मेन स्पीकर होतो मी असा येत होतो चंद्रकांत दादा म्हटले आला तुम्ही तर चला तुम्हीच बोला आता आणि मी बोलताना माझे प्रॅक्टिकल अनुभव सांगत होतो मला एकाने विचारलं की बँकांमध्ये एन पी वाढायचं कारण काय मी त्यांना म्हटलं सगळ्यात पहिलं मोस्ट का कारण याला जबाबदार कोण आहेत कर्जदार म्हटलं अजिबात नाही याला जबाबदार त्यांचे आर्थिक सल्लागार जबाबदार आहेत सी ए जबाबदार आहेत तर सगळे चार्टर्ड अकाउंटंट मिलिंद काळे बिळे आमच्या कॉस्मोचे सगळे मेजर लोक बसले होते माझ्या बँकेचे दोन सी ए होते चि चितळे नावाचे त्यांचे अध्यक्ष होते भारतीय खूप चिडले खूप अनवाईट झाले म्हटलं तुमचं काम प्रोजेक्ट रिपोर्ट बनवणं तुमचं कामच नाही आहे तुमचं काम असं आहे एखाद्या माणसाने तुम्हाला सांगितलं मला बिझनेस करायचा आहे तो प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट व्हायबल आहे का नाही हे त्या माणसाला सांगणं हे करा आपलं काम आहे आर्थिक सल्लागाराचं पण आर्थिक सल्लागाराचं काम आजकाल असं झालं की बँकेनं कर्ज मिळवून देणं हे आमचं काम झालं आहे बँकेतनं कर्ज मिळालं म्हणजे तो आर्थिक सल्लागाराचा रिपोर्ट उत्कृष्ट तुझी दोन टक्के तीन टक्के आम्ही फी देऊन टाकणार आणि मला लोन मिळालं नाही तुझ्या प्रोजेक्ट रिपोर्टला काही अर्थ नाही मग तो एक पाणी असू द्या नाही तर पाचशे पाणी असं असू द्या किंमत शून्य आहे पण सल्लागाराचं काम असं आहे हा प्रोजेक्ट फिजिबिलिटी यात किती आहे आणि कशी कशी फिजिबिलिटी येईल कशा कसा कॅश फ्लो येईल तुला तुझं मार्जिन किती टाकावं लागेल तुला कॅपिटल इन त्या इन्फ्युजनला मार्ग काय संभाव्य अडचणी लक्षात घेऊन पुढच्या भविष्यकालीन संभाव्य अडचणी घेऊन त्याची आधीच तुम्हाला सोय कशी केली पाहिजे किती दिवसाचं तुला हॉल मला हॉलिडे पिरियड पाहिजे इन्क्रिमेंटल बलूनिंग पेमेंट हवं आहे का हवं आहे याचं संपूर्ण मार्गदर्शन हे खरं माझ्या आर्थिक सल्लागाराचं काम आहे आजकाल तसं होताना आपल्याला दिसत नाही आपण एकच म्हण म्हणतो की वीस कोटी लोन पाहिजे मिळून दे बाबा तू मग वीस कोटी लोन पाहिजे मग आधी कळस मग पाया मग टू बँकाला पाहिजे असं वन पॉईंट फाईव्ह टू वन रेशो पाहिजे असं तर आधी खाली जायचं मग हळूहळूवरती सेलकडं जायचं त्यामुळं हा जो काय प्रकार आहे फिजिबिलिटी त्यात असते नाही असते माहीत नाही परंतु ह्या सगळ्याच प्रकार ही फसवणूक सगळ्यात पहिल्यांदा समाजात विचारायला जाल तर समाजामध्ये आपल्याला निगेटिव्ह अप्रोच खूप मिळतो मी मी जर एखादा लेट टाकायचं म्हणलं माझ्या मित्राला विचारलं मला लेट टाकायचे मी काय करू तर लेट टाकल्यानंतर किती लोकं बुड आली त्याची लिस्टच माझ्यासमोर येते अरे तू कसं लेट हा बुडाला हा बुडाला हा बुडाला पण लेट टाकल्यानंतर किती लोकं वर आले आलेत याची लिस्ट आपल्याला कोणी देत नाही त्यामुळे स्वतःचा निर्णय हा खूप महत्त्वाचा असतो बाजारमध्ये तुम्ही कधी जा एखादी गाडी तुम्हाला विकत घ्यायची असेल पाच लाखाला गाडी घेतली असेल तुम्ही मित्राला सांगितलं अभिमानाने अरे पाच लाखाला चांगली मिळाली गाडी ले। तो असे बघतो आणि पटकन म्हणतो पाच लाख काल सांगितलं तर सा याच्यापेक्षा टॉप मॉडेल चार लाखाला होतं माझ्याकडं तुम्हाला विकायचे तर सहा लाखाला विकली तर परत म्हणजे सहा लाख अरे काल सांगायचं होतं आठ लाखाला गिरायक होतं माझ्याकडं त्यामुळे समाजाच्या कधीही समाज, समाज काय म्हणतो ग्रुप काय म्हणतो याच्यावर कधीही तुम्ही चालू नका सायकोलॉजी असते तुम्ही स्वतंत्र विचार करा स्वतःचा विचार स्वतः करा उगाच दहा जण असे चालले आहेत म्हणून चला असं अजिबात नाही आणि स्वतःचा विचार जर करायचा असेल तर ती ताकद आपल्या विचारात ता आपल्याला भिनवली पाहिजे त्यामुळे आपल्याला दुसरी महत्त्वाची गोष्ट या आर्थिक सक्षम व्हायचं असेल उद्योजक सक्षम कधी होतो य यशस्वी कधी होत होतो की आर्थिकदृष्ट्या तो जर सक्षम झा झाला तर आपण त्याला म्हणतो यशस्वी आहे बाकी त्याचे इथिक्स असतात नैतिक बंधनं असतात र रतन टाटांसारखी लोकं असतात नैतिकता आणि व्यावसायिकता याचं कॉम्बिनेशन फुरेक मिल मिलाफ अशा लोकांच्या मधनं आपल्याला दिसतो त्यामुळे त्या आर्थिक उद्दिष्टांना त्यांच्याकडं प्राधान्य दिलं जातं आर्थिक उद्दिष्ट मला काय गाठायचं आहे ते प्राधान्य दिलं जातं नंतर आर्थिक उद्दिष्ट गाठण्यासाठी त्याचं आपल्याला नियोजन करणं प्लॅनिंग करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक गोष्टीचं आपल्याला रिक्वायरमेंट किती आहे बऱ्याच वेळेला आपण प्रोजेक्ट रिपोर्ट बनवतो आपण लिस्ट काढतो मला ही मशिनरी पाहिजे ती मशिनरी पाहिजे ती मशिनी पाहिजे ही मशिनरी पाहिजे टोटल कॉस्ट ऑफ प्रोजेक्ट लँड इतकं ते इथं आपण प्रोजेक्ट रिपोर्ट बनवतो पण त्या प्रत्येकाचं युटिलायझेशन हंड्रेड पर्सेंट कॅपॅसिटी युटिलायझेशन होतं का हे आपण कधीच बघत नाही परवा जर मी एकाचा पाहिलं तर त्याने सांगितलं मला रॅडियल ड्रिल मशीन पाहिजे बत्तीस लाखाचं एच एम टी मेक मी त्याला विचारलं याचा संपूर्ण प्रोसेसमध्ये या रॅडियल ड्रिल मशीनचं योगदान काय एक फक्त त्याचं डिश होती त्या डिशला एक ते रोल आ, होल पाड पाडायचं होतं एवढंच त्याचं काम होतं रॅडियल ड्रिल मशीनचं मग हे जर काम तू जर बाहेर जॉब दिला अँड सपोज यू आर गेटिंग दिस जॉब डन फ्रॉम आउटसाईड तर त्याला लागणारं लेबर त्याला लागणारं ट्रान्सपोर्टेशन आणि त्या बत्तीस लाखावर पडणारं व्याज याचं जर तू गणित मांडलं तर ते, ते मशीन विकत घेणं ॲडवायजेबल नाही आणि विकत घेतलं तर नव्वद टक्के त्याची कॅपॅसिटी जी, जी अनयुज्ड आहे त्याचं युटिलायझेशन करायचं तुझ्याकडे काय सोर्स आहे का, का? बाहेरनं त्याला काय जॉबवर मिळ मिळणार आहे का या प्रत्येक गोष्टीचा आपण बारीक सारीक विचार करून खरंच हे लागेल का लागलं तर ती शंभर टक्के कॅपिट युटिलायझेशन होणार आहे का नव्वद टक्के होणार आहे का सत्तर टक्के होणार आहे नेमकं काय आहोत याचा प्रत्येक बारीक सारीक विचार आपल्याला केला पाहिजे नाहीतर आपलं टिप आ, टिपिकल मांडलं एक बत्तीस कोटीचं बत्तीस लाखाचं मशीन पाहिजे मार्जिन वीस टक्के मार्जिन घालायचं नाही मग त्याला सांगायचं मशीनची किंमत वाढवून दे वाढवून दिल्यानंतर त्याला बत्तीस मशीन चाळीसला दे आणि त्यातच लिही आठ लाख रुपये मला मिळाले बत्तीसशे हंड्रेड पर्सेंट लोन हंड्रेड पर्सेंट लोन ही शक्यता तुम्हाला अशक्य असं नाही तुम्ही लोन घेऊ शकता पण हंड्रेड पर्सेंट म्हणजे लोन मी आमच्याकडं म्हणजे मी नेहमी सांगतो बँकिंगमध्ये एक प्रिन्सिपल आहे की ॲडिक्युएट आणि टाईमली जेवढं पाहिजे तेवढं आणि जेव्हा पाहिजे तेव्हा जेव्हा पाहिजे तेव्हा टाईमली ह्या शब्दाला अनन्यसाधारण महत्त्व आहे तुम्ही जर टाईमली कर्ज जर घेतलं नाही जरा जर उशिरा घेतलं तरी तुम्ही फेल गेलात लवकर घेतलं तरी फेल गेलात आणि ॲडिक्युएट म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही दहा पाहिजे असेल बारा घ्या डायव्हर्सिफिकेशन ऑफ वर्किंग फॉर स्टार्ट फ्रॉम दी बिगनिंग होडली कारण का दोन लाख रुपये जास्त आलेले असतात आणि ते नॉन प्रोडक्टिव्ह यूजसाठी तुम्ही खर्च कर करता दहाच्याऐवजी आठ मिळालं तरी तुमचा बिझनेस सक्सेसफुल होणार नाही कारण उरलेले दोन तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही बाजारातनं हाय रेटने उचलता आणि तुमच्या रिपेमेंट ऑब्लिकेशनवर सावकाराचा बोजा पहिला असतो मग बँकेचा ट्रॅक रेकॉर्ड तुमचं बिघडतं त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं उद्योजकाचं काय असेल ॲडिक्युएट म्हणजे काय टाईमली तर पाहिजेच ॲडिक्युएट म्हणजे काय हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे मिळतोय म्हणून घेणं हे याला आम्ही ॲडिक्युएट म्हणतो आणि आत्ता झाली तीस सवय झाली लोकं पण म्हणायला लागली ते चुक सगळं चुकीचं आहे बँकिंग व्यवस्थेत पण तुम्हाला जर वीस पाहिजे असेल तुम्ही जर वीस मागितलं तर त्या बँकरला नेहमी असं वाटतं दादा की वीस हा वीस मागतो म्हणजे याला दहाच पाहिजे तो बरोबर ला लाल पेन घेऊन बसलेला असतो आणि तुम्हाला पण आता कळलं आहे दहा पाहिजे का मग वीस मागा म्हणजे तो दहा देतो त्यामुळे हे जे काही कॉम्बिनेशन आहे हे तुम्हाला उद्योजक व्हायला सगळ्यात घातक असेल तर हे सगळ्यात घातक आहे असं मला वाटतं अनेक कर्ज योजना असतात त्या कर्ज योजनेचा तंतोतंतो तुम्ही अभ्यास केला पाहिजे कर्ज योजनेचा व्याज कसं लागतं व्याजाचं नेमकं आकारणी कशी होते ते मंथली पद्धतीने होते का क्वार्टरली पद्धतीने होते का ॲन्युअल पद्धतीने होते याचा बारीक विचार केला पाहिजे कारण उद्योगमध्ये प्रत्येक पैसा आणि पैसा इतका महत्त्वाचा आहे आपण त्याला म्हणतो थेंबे थेंबे तळे फा फासे तुम्हाला छोट्या छोट्या अमाऊंटचं काय वाटत नाही काल दा। सेकर्टी, सेकर्टी दादा कालचंच मी उदाहरण देतो काल महाराष्ट्र सरकारला एन सी डी सीनी नॅशनल संस्था आहे अजित दादांकडे आमची मिटिंग चालली होती सगळे फायनान्स सेक्रेटरी प्रिन्सिपल सेक्रेटरी बसले होते त्याने नऊ पॉईंट सेहेचाळीस टक्क्याने लोन दिलं वीस हजार कोटी मी त्यांना म्हटलं मी हेच लोन देतो आठ टक्क्याने दादा वीस हजार कोटी देतो तुम्हाला सरकारला पण मला गॅरंटी पाहिजे सरकारची सा, तर दीड टक्का कमी दिल्यामुळं आज अनेक साखर कारखाने आज त्यांचा लोन पाचशे कोटी अडीचशे कोटी असं ज्या घरात असतं तर दीड टक्के नेमकं काय इफेक्ट होईल बघा त्यामुळं इंटरेस्ट रेट चार्ज कसा केला जातो हे बघणं हे आपल्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे कधी दि कधी लोकं सांगतात ॲन्युअली आहे वर्षातनं एकदा आहे आपल्याला कळत नसतं पण वर्षातनं एकदा त्या ओपनिंग बॅलन्सवर लागतं बारा महिने तुम्ही हप्ते भरता ते कधी विचारात घेतलं जात नाही त्यामुळं वर्ष ॲन्युअल इंटरेस्ट रेट हा क्वार्टरलीपेक्षा नेहमी जास्तच होतो त्यामुळे अदर चार्जेस ती नेमकी बँक काय लावते हो दरवर्षी तुमचं व्हॅल्युएशन करते मग व्हॅल्युएशन केल्यानंतर व्हॅल्युएशनला तुमची प्रॉपर्टीचं आणि कर्जाचा रेशो वन पॉईंट फाईव्ह टू वन नसेल तर ते प्रॉपर्टी ॲडिशनल मागतात किंवा तुम्हाला रिपेमेंट करायला सांगतात तर त्याच्याकरता पाच सहा हजार रुपये तुम्हाला व्हॅल्युएशन चार्जेस दिले जातात या सगळ्या इफेक्टिव्ह रेट मला नेमका काय पडतो नेमकं मंथली रिड्युसिंग आहे का आता तुम्हाला सांगतो एक छो आजकाल उठतं बरं मंथली रिड्युसिंग मंथली रिड्युसिंग याचा अर्थ लोकांना वाटतं बघा रोजच्या रोज रोड डेली रिड्युसिंग डेली रिड्युसिंग याचा उलटा अर्थ असा आहे डेली चार्जिंग तुम्ही रोजच्या रोच रोज कधी व्याज भरत नाही तुम्ही कधीच नाही भरत तुम्ही भरलं तर ते रोज रिड्युसिंग आहे नाही भरलं तर रोज चार्जिंग आहे उलटं आहे ते त्यामुळे बारीक सारीक व हो सँक्शन लेटरमधला प्रत्येक मुद्दा वाचणं हे उद्योजकाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे आणि मला जे आजपर्यंत आ आज म्हणजे आढळलं मराठी म्हणत नाही महाराष्ट्रीयन असं मी हे नाही कर करणार कुणीही आज त्या बँकेकडून तुम्हाला फक्त जे ॲग्रीमेंट झालेलं असतं त्या ॲग्रीमेंटची एक कॉपी कुठलंही कर्जदार कधी मागताना मला दिसला नाही मला ते ॲग्रीमेंटची कॉपी द्या एवढं जार ते एन बी एफ सीचं ॲग्रीमेंट असतं नुसतं फुल्या मारलेल्या असतात त्यांनी मोजलेलं असतं आणि तो सांगतो की अडुतीस सहा फुल्या मारलेल्या जागी आपण सहा करतो बघत पण नाही बारीक अक्षरात सगळ्या अटी असतात तुमची इन्फॉर्मेशन विकायचं पण अधिकार गे गे तो घेतो आणि कुठेही गेलं कोर्टात गेलं हे अन्यायकारक आहे तो आणि तो आहे वेन द बोथ दी पार्टीज आर ॲग्रीड व्हॉट कोर्ट कॅन डू कोट कान डू इट अरे तुम्ही मान्य केलं आहे ते अट पार तुमचं तुम्हा, तुम्हाला मध्येच एखादा फोन फोन येतो तुमच्याकडं कार नाही आहे कार देऊ का तुम्हाला कळत नाही या पार्टीला माझ्याकडं कार नाही कळलं कसं काय तर तुमच्या माहितीमध्ये असतं टू व्हीलर आहे टिक फोर व्हीलर नाही ते नाहीची माहिती तिथं पोचते आणि ती इन्फॉर्मेशन विकली जाते तुम्हाला कळत नाही माझ्याकडं फोर व्हीलरने याला माहिती कुठून आली तर ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत या, या कर्जदारांनी अत्यंत चांगल्या प्रकारे आज हाताळल्या पा पाहिजेत पा, 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 आणि या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज जे मला जे असं अनेक बँकांमध्ये आज रेटिंग पद्धतीनुसार इंटरेस्ट रेट्स आहेत म्हणजे ज्याला आर्थिक शिस्त आहे त्याला इंटरेस्ट रेट कमी आहे त्याला आर्थिक शिस्त नाही त्याला इंटरेस्ट रेट जास्त आहे आर्थिक शिस्तमध्ये ते काय म्हणतात परत सांगतो रिपेमेंट म्हणजे आर्थिक शिस्त नाही तुम्ही ज्या कारणाकरता तुम्हाला पैसा दिला आहे त्याच कारणाकरता तुम्ही जर वापरला असेल डायव्हर्सिफिकेशन एवढं केलेलं नसेल तर ता त्याला मी आर्थिक शिस्त म्हणतो आमच्याकडं पण डायव्हर्सिफिकेशन असेल तर निगेटिव्ह पाच मार्क आहेत त्यामुळे आमच्याकडं जो ए ग्रेडचा कस्टमर आहे तर रेटिंग आम्ही म्हणतो आमच्याकडे त्याला साडेआठ टक्के व्याजदर आहे बी ग्रेडला काय असतंय सी ग्रेडला डी ग्रेडला आम आमच्याकडे साडेबारा तेरा पण मी जर आर्थिक शिस्त पा पाळली तर माझा व्याजदर जर कमी आला तर हजारो लाखो रुपयाचा मला फायदा होत असतो आज आमच्याकडं अनेक लोक आहेत परवा मी अंकुश सांग सांगितलं आम्ही जरा सांगितलं आर्थिक शिस्त अशी पाळ गेली अकरा वर्षापासून माझ्याकडं वरती राहत होता आज त्याला स्टेट बँक ऑफ इंडिया सहा पॉईंट पाचवी लोन देते चारशे कोटी रुपये त्याला मंजूर केलेत आज बघा किती तुमच्या प्रोडक्शन कॉस्टमध्ये फरक पडला कारण तुमच्या प्रोडक्शन कॉस्टमध्ये सगळ्यात मेजर जो रोल असतो तो इंटरेस्टचा असतो आणि आपल्याला बऱ्याच वेळेला असं वाटतं की इंटरेस्ट हा जास्त आपण विचारात घेत नाही त्यामुळे हाय रेट हाय रिस्क ही तत्त्व सगळीकडंच लागू होतं आज तुमचं इंटरेस्ट रेट जास्त असेल तुमची प्रोडक्शन कॉस्ट वाढते प्रोडक्शन कॉस्ट वाढले सेल प्राईज वाढते मार्केटमध्ये त्याचा इफेक्ट होत होतो त्यामुळे इंटरेस्ट रेटचं कॅल्क्युलेशन इंटरेस्ट रेटचं रेटिंग हे सगळं विचार करणं हे आजकाल सगळ्या उद्योजकांचं काम आहे असं मला मनापासून वाटतं दुसरी एक सगळ्यात तुम्हाला टीप द्यायची म्हणजे कॅश व्यवहार बंद करा कॅश व्यवहार टोटली बंद करा खरंच तुम्हाला इन्कम टॅक्स वगैरे विसरून जा त्यात काही विशेष काही नाही तीस टक्के भरावे लागतात वगैरे म्हणून हे कॅश खर्च करून आपण गेलं की निम्म बिल कॅशमध्ये घे निम्म बिल हे दे हा प्रकारच बंद करा तुम्हाला यशस्वी उद्योजक व्हायचं असेल तर फुटपंच दोन रुपये वाचवायला जाऊन तुम्ही लाखो रुपयाचं नुकसान करता कारण का तुम्हाला उद्योजक जसं तुम्हाला कर्ज कर्ज घेणं हे नितांत गरजेचं आहे उद्योजकाला आपल्याकडे ते कन्सेप्ट नाही माझ्याकडं तर दहा कोटी रुपये डिपॉझिट असेल आणि मी जर कर्ज मागायला तर लोकं मला वेड्यात काढतात दहा कोटी रुपये डिपॉझिट आहे ना सहा टक्क्याने डिपॉझिट ठेवलं आहे हे डिपॉझिट असताना बारा टक्क्याने कर्ज घेतोस पण कर्ज घेतल्यानंतर त्याचं रिपेमेंट ऑब्लिकेशन तुमच्या डोक्यावर येतं आणि ते रिपेमेंट ऑब्लिकेशन आल्यामुळं तुम्ही काम करायला लागता तुमची मुवमेंट वाढ वाढते बिझनेस वाढतो त्यामुळे घरातले दागिने जे विकायचे असतात ते अडीअडचणीच्या काळातच बाहेर काढायचे असतात ते तर बाहेर काढायचं ते सेविंग असतं त्यामुळे आपल्याकडं डिपॉझिटर कधी कर्जदार होताना दिसत नाही आणि कर्जदार कधी डिपॉझिटर होताना दिसत नाही त्यामुळं कर्जदार हा कर्जदार असतो डिपॉझिटर डिपॉझिटर असतो पण असं असू नये कर्जदार हा डिपॉझिटरी असला पाहिजे आणि डिपॉझिटर हा कर्जदार जरूर असला पाहिजे त्यामुळे कर्ज घेत असताना तुम्ही करता घेता आणि त्याचं युटिलायजेशन काय आणि ते युटिलायझेशन येणाऱ्या उत्पन्नावरच त्याचं रिपेमेंट होणं ही काळाची गरज आहे असं मला वाटतं दुसरी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असे कर्ज घेण्यासाठी कर्ज ही, ही पद्धत बंद करा लोन फॉर रिपेमेंट ऑफ लोन हा एक प्रकार निघाला आहे मग याचं थकलं याच्याकडनं घ्या याला द्या याचं परत थकवा याचा, पर याचा द्या ही एंडलेस आहे ही प्रोसेस कधीच संपणार नाही त्याच्याकरता नियोजन करा हे मला कधीतरी फेडायचं आहे पाच वर्ष लागतील सात वर्ष लागतील पण त्याला व्यवस्थित पद्धतीने त्या तुम्ही नि नियोजन नियो, नियो करा सिक्युरिटी ओरिएंटेड लोन असू असू नये या मताचा मी आहे ते बँकिंगमध्ये पण बॅन आहे कारण का अनेक लोकांच्या बाबतीमध्ये एन बी एफ सीवाले हेच करतात की सिक्युरिटी आहे ना म्हणजे मी नेहमी एकाला सहज एकाला विचारलं की ते जसे विचारतात तसं आमच्या बँकिंगमध्ये आजकाल दोन तीन प्रश्न हमकाच विचारतात एक किती पाहिजे एक पन्नास लाख पाहिजे कशा करता पाहिजे बिझनेस करता पाहिजे आणि तिसरा प्रश्न हमखास आम्ही लोक विचारतो सिक्युरिटी काय तो सांगतो बंगला आहे कितीचा एक कोटीचा माझ्या मनामध्ये कर्ज द्यायचा विचार पक्का होतो कसा पक्का होतो पन्नास लाखाचा लोन एक कोटीचा बंगला थकलंच तर आहे ना बंगला पण हळूच त्याला विचारलं बंगला कोणाचा आहे वडिलांचा वडील कुठे गेले एक्सपायर झाले तू काय केलं बाबा पंचवीसव्या वर वर्षापासून नाही नाही एक बिझनेस टाकला होता पार्टनरनी फसवलं त्या लॉसमध्ये गेलो लेत घेतला टेलकोचा था संप झाला काही जमलं नाही एक प्लॅस्टिकचा भिज बिझनेस टाकला सरकारची पॉलिसी बदलली लॉसमध्ये गेलो म्हणजे पंचवीस ते पंचेचाळीस वर्षापर्यंत है तो सायकल पण घेतली नाही पण बांगला आहे ना त्यामुळे याला कॅरेक्टर कुटिनीमध्ये आमच्याकडं नेगेटिव्ह असतं ते कारण तो स्वतः काही करू शकला नाही एक ॲसेट क्रिएट केले ज्याला स्टॅबिलिटी नाही ज्याला स्टॅबिलिटी नाही म्हणजे चार इतक्या वीस वर्ष कुठल्याही बिझनेसमध्ये स्टेबल नाही पण एकाच गोष्टीवर तो तग धरून आहे बंगला आहे ना त्यामुळं याला सिक्युरिटी ओरिएंटेड लोन हे आपल्याकडे तुम्ही हा विचार कधीच करू नका तुम्हाला एक तर स्टॅबिलिटी पाहिजे असेल लायकिंग आहे आणि त्याची संपूर्ण माहिती घ्या सखोल माहिती घ्या त्याचा अभ्यास करा शेती व्यवसाय असेल हा असेल पूर्ण त्याचा अभ्यास हे केला पाहिजे हे माझं पहिलं तत्त्व दुसरं सगळ्यात महत्त्वाचं तत्व जे लॉमध्ये आहे तुमचं जेवढं उत्पन्न असेल त्या उत्पन्नाच्या तेहतीस टक्के फक्त रिपेमेंटला गेले पाहिजे ते पक्क लक्षात ठेवा लॉमध्ये पण आहे इथं कोण ॲडव्होकेट असतील तर सेक्शन सिक्स्टी सिव्हिल प्रोसिजर कोड तुम्ही बघा सेक्शन सिक्स्टी सिव्हिल प्रोसिअर कोडमध्ये अटॅचेबल पोर्शन ऑफ ए सॅलरीत देतील आहे तुम्हाला जो पगार असतो त्यातनं एक स्टँडर्ड डिडक्शन वजा केलं जातं हजार रुपये तर स्टँडर्ड डिडक्शन का म्हणतात कायद्यानुसार भारतात जन्माला आलेल्या प्रत्येक नागरिकाला जगायचा अधिकार आहे आणि तो जगण्याकरता त्याला कायद्याने सांगितले नुसतं जिवंत राहण्यासाठी फाटवाटी एक हजार रुपये लागतात सकाळ संध्याकाळ तीस दिवस जेव करते जिवंत राहिला त्याला एक हजार रुपये लागतात त्याला कायद्याने म्हटलं हे स्टँडर्ड डिडक्शन आहे त्यामुळं तेरा हजार रुपये पगार असेल तर एक हजार रुपये स्टँडर्ड डिडक्शन गेलं उरलेल्या बारामधून दोन तृतीयांश रक्कम त्याच्या मंथली बजेटेड होमली एक्सपेन्सेसला लागते उत्पन्नाच्या दोन पृथ्वीवंश त्याच्या घर खर्चाला लागते त्याच्या इतर ॲक्टिव्हिटीला लागते आणि वनथर्ड फक्त रक्कम रिपेमेंट करता उपलब्ध होते त्यामुळे कोर्ट अटॅजबल पोर्शन ठरवताना ते वनथर्ड इतकीच रक्कम ॲटॅच करायला परवानगी देतं त्याच्यापेक्षा जास्त रक्कम तुम्हाला अटॅच करायला परवानगी देतच नाही कोर्ट आपण मात्र काय म्हणतो किती शंभर रुपये उत्पन्न असेल ऐंशी रुपये हप्ता भरशील का भरणार ना साहेब भरणार ना तो नाही म्हणतच नाही कारण उद्देश माझा एकच असतो कर्ज पाहिजे कर्ज पाहिजे हा उद्देश असू नये व्यवसाय यशस्वी करणं हा उद्देश असावा आणि यश य हा उद्योजक यशस्वी होण्यासाठी खरं बँकाने खरं मी म्हटलं पाहिजे गाईडच्या भूमिकेत हो वागलं पाहिजे पण त्या वागत नाहीत त्यांचं एकच असतं लोन घ्या म्हणजे नेहमी मी असं म्हणतो की कर्ज देताना अशा पद्धतीने कर्ज दिलं की कर्ज देणारा अनासकर्त्याला कर्ज देताना देव देव वाटत असतो तो धावळा नमस्कार करतो आणि मी वसुलेला गेले की मीच त्याला राक्षस वाटायला लागतो त्यामुळे एका एक क्षणात माझं रूप बदलतं काय तुझ्या बापाची बँक काय इथपासून सुरू होतं मग ते पण हा जो काय प्रकार आहे देव वाटला पाहिजे तर कायमस्वरूपी देवच वाटला पाहिजे तसं नाही होतं त्यामुळे नेमकं नियोजन हे चुकतं त्यामुळे वन थर्ड रक्कम आहे असंच रिपेमेंट असावं हो, तेवढंच ऑब्लिकेशन असं असावं हो, नेमकं पिरियड मला किती पाय पाहिजे ग्रेस पिरियड किती पाहिजे बाजारमध्ये करोनासारख्या अनेक अडचणी तुम्हाला येत असतात ते वेल इन ॲडव्हान्समध्ये बँकांना इन्फॉर्म करणं तेव्हा वेळेने ॲडव्हान्स की बाबा मला असं असं दोन महिने तीन महिने हप्ते भरणं शक्य नाही आत्ता स्टँडर्ड असताना माझं अकाउंट रिस्ट्रक्चर करा करा याच्याकरता जे जे काय प्रोसिजर रिझर्व्ह बँकेचे आहेत एफ आय टी एल नावाची प्रोसिजर आहे की फंडेड इंटरेस्ट टर्म लोन असतं तुमचं जे काही इंटरेस्ट असतं ते फंडेड केलं जातं त्याला हप्ते दिले जातात आणि तुम्हाला रिस्ट्रक्चर करून या सगळ्या अडचणीतनं बाहेर काढण्याकरता अनेक नियम आहेत या नियमाची मला माहीतच नसते मी एकच जाऊन बोलतो त्या प्लीज सर प्लीज प्लीज म्हणजे त्याच्या विणोण्या इतक्या नागदुऱ्या काढतो त्या समोर बसलेल्या माणसाला पण हे नियम माहीत असतात का मही, मला माहीत माहीत नाही त्यामुळे तुम्हाला हे सगळं तर माहीत करून घेणं व्यवसाय करायचा आहे ना व्यवसायामध्ये या या मला अडचणीत येणार हे लक्षात घेऊन त्या त्यावेळी माझ्याकडं काय काय सोल्युशन असेल हे सगळं तुम्ही आधी तयार राहणं आवश्यक आहे असं मला वाट वाटतं जगलरी मार्केटमधली ओळखणं हे पण एक कला आहे असं मला वाट वाटतं मी मध्ये काल पण एका ठिकाणी बोललो मी मी मध्ये एक ग्राहक तुमच्या माझ्या कालच्या मुलाखतीत पण आहे ग्राहकीतमध्ये मी लेख लिहिला ले होता अमानुष अमानुष अमानवी अनैसर्गिक बँकिंगची माफिया आय सी आय सी आय बँक सकट कवर स्टोरी लिहिली आय सी बँकेचे लोक कश्यप साहेब होते तेव्हा कम कमिशनर त्यांच्याकडे गेले हमको आमको खूप मिळणे काय दिलीप शिंदे आणि विनोद सातव दोन पी आय होते त्या त्यावेळी विश्राम वगैरे माझं घर त्या हद्दीत होतं ते घेऊन आले त्यांना मला वाटलं हे माझ्यावर आता गुन्हा दाखल करणार आबरू नुकसानीचा गुन्हा दाखल करणार म्हणलं आहे डिफार्मेशन डाल दो गुप्ता नावाचे म्हणत होते यू पीचे म्हटलं मॅने पाच साल का आर बी आय का बॅलन्स शीट का पोस्टमार्टम किया मी पूरा लिखाय जो सही आहे करो डिफार्मेशन ते म्हटले हम डिफामेशन की केस करणे केली नाही आहे हमको इस एर में रिटर्नरशिप पे चाहिए म्हणून तुम्हाला कन्सल्टंट नको आहे तुम्हाला न भुंगणारा कुत्रा दारात बांधायचा आहे तर ही जी जगलरी आहे आज तुम्ही ही जगलरीचं माझे एकही उद्योजक ओळखू शकला नाही त्यामुळं या लोकांचं एकच येणकेन एक प्रकारे प्रायव्हेट सेक्टरमधून ते प पैसा स्वतः भांडवल घेऊन आमचे आम्ही जे लोन वाटतो ते डिपॉझिटच्या माध्यमातून वाटतो आम्ही लोकांकडून डिपॉझिट घेतो हे स्वतःचं सेल्फ कॅपिटल इतकं मोठं इन्फ्युज असतं त्यामध्ये एक जरा थकलं की त्यामुळं सिक्युरिटायझेशन जप्त करणं या सगळ्यांपासून मला अवेअर राहायचं असेल मला जर वाचायचं असेल तर ते ॲग्रीमेंट वाचणं हे खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं आणि दुसरी एक गोष्ट आहे महत्त्वाची की बँकेकडनं काही लोन मिळवायचं म्हणून कसंही शीट तयार करणं ही गोष्ट आयुष्यात करू नका खरंच करू नका ते तात्पुरतं तुम्हाला रिलीफ नक्की मिळेल खोटं शीट तयार करणं मग ऑडिटरला सांग सांगणं मला वीस कोटी पाहिजे वीस कोटी पाहिजे असं सगळं फंड फ्लो तयार कर असं सगळं कर इन्कम टॅक्स भर भरला तरी हरकत नाही पण प्रत्यक्षात तुम्हाला काळामध्ये इतकी ती अडचण येते कारण प्रत्यक्षात ते नसतं त्यामुळे जी काही ते ओरिजिनल ट्रू अँड फेअर दाखवणारी पत्रकं हिशोबाची पत्रकं तीच बँकेला द्या नंतर आमच्याकडे बऱ्याच वेळेला असं होतं लॉ पण सांगितला जातो इन्कम टॅक्सला वेगळं बॅलन्सशीट बँकेला वेगळं बॅलन्सशीट स्टॉक स्टेटमेंटवर कॅश क्रेडिट असल्यामुळं स्टॉक वाढवून दाखवला जातो एकतीस मार्चला बँकेला पण तो स्टॉक वाढवल्यानंतर इन्कम जास्त वाढतं त्यामुळे टॅक्स भरावा लागतो म्हणून इन्कम टॅक्सला मात्र स्टॉक एकदम कमी दाखवला जा जातो आणि आपण म्हणतो आमचे कन्सल्टंट आहेत ना अरे कन्सल्टंट भारी आहे एकदम ॲडजस्ट करतो तो भारी तुम्हाला कधीतरी भारी पडतं ते तात्पुरतं तुम्हाला रिलीफ मिळतो मी काय बघत नाही बाबा मी काय बघत नाही ही जी वृत्ती आहे ही असू नये प्रत्येक गोष्ट माझा कन्सल्टंट काय करतं कन्सल्टंट देखील कधी अडकत नाही हो तो शिक्का मारताना तो भारी शिक्का असतो त्याचा ॲज पर दी इन्फॉर्मेशन प्रोवायडेड बाय दी एस एस सी असं असतं ऑडिटेड तो कधी असं नाही म्हणत ॲज पर दी बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन बाय दी एस एस सी अँड इन्स्पेक्टेड बाय मी आय ऑडिटेड त्यामुळे त्याला तात्पुरतं त्या बॅलेन्सशीट तयार करणं त्याला हळूहळू टेन्टेटिव्ह नाव देणं मग कुठंतरी आणि आपण नेहमी म्हणतो परवा मी एका बांधकाम व्यावसायिक मराठी बांधकाम व्यावसायिकांमध्ये बोलत होतो त्याच्या अध्यक्षांनी आधी प्रस्तावना करायला आले आणि प्रस्तावना करायला असं ते बोलले की आम्हाला सहकारी बँका खूप परवडतात बाबा का त्याने चार पाच आमचे गुण फीचर्स सांगितले त्यांनी सांगितलं एक तर या मॅनेजर कधी बदल बदलत नाही वर्षानुवर्ष तोच असतो दुसरं या सहकारी बँका आमच्याकडे कागदपत्र काही नसेल तर ॲडजस्ट करतात आणि तिसरं कधी रिलेशनवर फोनवर आम्हाला काहीही भेटतात नंतर मी माझ्या भाषणामध्ये म्हटलं हे सगळे तुम्ही जे सांगितलं ते माझे निगेटिव पॉईंट सांगितलेत तुम्ही माझे गुण नाही सांगितले हे सगळे माझे निगेटिव्ह पॉईंट आहेत त्यामुळं तुम्ही माझं क कव... कौतुक करता का मला शाळजुडीतली मा मारता त्यामुळं उद्या मला सवलत मिळते माझं काम आहे आर्थिक शिस्तीमध्ये हे चालत नाही त्यामुळे उद्देश तुमचा मॅक्झिमम प्रॉफिट हाच पाहिजे आपण चॅरिटी करायला बसलेलो नाही उद्योजक म्हणजे पाच रुपयाची झुणका भाकर पंधरा रुपयाला विकली जात असताना दहा रुपयाला विकली तरी प्रॉफिट आहेच की पण मॅक्झिमम नाही आहे मॅक्झिमम हा शब्द जिथे मिसिंग आहे उद्योजकमध्ये हे चालत नाही समाजकाम नाही चालत ते चॅरिटेबल इन्स्टिट्यूट आहे पंधरा रुपयाला विकलं जात असताना दहा रुपयाला विकणं ही चॅरिटी आहे बिझनेसमध्ये म्हणजे कुठलीही ॲक्टिव्हिटी एनी ॲक्टिव्हिटी रन्स विथअर इंटेन्शन टू अर्न मॅक्झिमम प्रॉफिट इट इज अ बिझनेस मॅक्झिमम हा शब्द मिसिंग असेल तिथं बिझनेस नाही म्हणत मी पंधराला विकली जाते ना नाही हो कमी करा आणि ते ते चॅरिटी वेगळी करा तुम्ही कमवा उत्पन्नातना करा सी एस आर करा आणि तुम्हाला मार्ग आहेत पण बिझनेसचा उद्द उद्देश हा मात्र जास्तीत जास्त नफा हाच उद्देश असला पाहिजे बऱ्याच वेळेला असं होतं खर्चाचं प्रमाण आपल्याला लक्षात राहा खर्च करत असताना नेमकं त्या खर्चाची गरज काय त्या खर्चाचे प्रोडक्टिव्हिटी काय आणि सगळं मी या अनुभवातनं गेलो आहे राज्य बँकेवर ज्यावेळी मी आलो पूर्वी राज्य बँकेचे दहा दहा तीन हजार कर्मचारी होते तीन हजार राजकीय लोकांची बँक आणि मी ज्यावेळी आलो त्यावेळी दोनशे दोन हजार अठरा कर्मचारी होते बिझनेस किती होता पंधरा हजार कोटीचा आज त्या बँकेमध्ये सहाशे बावन्न कर्मचारी आहेत बिझनेस किती आहे सत्तेचाळीस हजार कोटी आहे माझा बिझनेस तर ही जी नॉन प्रोडक्टिव्ह माझा जो स्टाफ होता माझी स्टाफ कॉस्ट इतकी वाढली होती आज एवढी लोकं माझ्याकडं कमी झाली दोन हजार अठरा कुठून सहाशे बावन्न कुठं हा जवळजवळ अठराशे लोकं मी व्ही आर एस दिली मी कडक डिसिजन घेत घेतला व्ही आर एस दिली प्रत्येक उरलेल्या वर्षाला चार महिन्याचा पगार दिला पण आज माझ्याकडं जवळ एकशे नव्वद कोटी रुपये स्टाफ स्टाफचं कटिंग झालं एकशे नव्वद कोटी रुपये माझं सेविंग आहे असतं त्यामुळे प्र पर एम्प्लॉई बिझनेस काय असावा त्याचा टार्गेट नेमकं किती असावं कोटेशन काढताना तुम्ही नेमकं कसं काढता त्या स्क्रॅप किती धरलं आहे काय धरले, का धरले? सगळे व्यवस्थित संभाव्य असं म्हणजे सगळे एक्सपेन्सेस धरलेत का आता बऱ्याच वेळेला असं धरतं कॉम्पिटिशनमध्ये माद आपण कोटेशन द्यायलाच चुकतो आणि कॉम्पिटेटिव्ह मार्केटमध्ये तो या उतरला आहे टेंडर भरताना वगैरे आपण पण उतरू आणि मग उतरल्यानंतर ती कॉस्ट मला अचीव्ह करण्यासाठी आपण आपल्या क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करतो आणि एकदा का नाव बदनाम झालं क्वालिटी कॉम्प्रोमाइजचं ते कधीही भरून येत नाही ब्लॅकलिस्टला एकदा गेलं कॉर्पोरेशन बऱ्याच वेळेला असं तुम्हाला दिसतं त्यामुळे एक तर कुठल्याही उद्योजक व्हायचं असेल तर हे माझं मत आहे हे मी कोणावर लादत नाही पण कुठलंही राजकीय व्यक्तीच्या माध्यमातून कुठंही जाऊ नका कारण ते राजकीय व्यक्ती जोपर्यंत सत्तेवर आहे तोपर्यंत ठीक आहे तिथनं एकदा कॉर्पोरेशनला देखील सत्ता गेली की ज्या ज्या नगरसेवकाच्या माध्यमातून जेवढे कंत्राटदार आहेत त्या सगळ्या कंत्राटदारांचं वाटोळ झालेलं आहे बँक बँकांमध्ये हे आपण बघितलेलं आहे कारण माझ्यावर एक शिक्का बसता कामान या आहे हा याचा आहे मी उद्योजक आहे ही खरी माझी ओळख असली पाहिजे मी उद्योजक आहे हा या पक्षाचा फायनान्सर आहे हा याचा हे आहे ही प्रतिमा आपली असली नाही पाहिजे लोकांना लोका कर, ते पटतं लोक कर करतात ते म्हणजे हे इथं असंच चालतं असंच चालतं याला आपण डेव्हीट केलं पाहिजे असंच चालतं असेल बाबा पण मला जर यशस्वी उद्योजकच व्हायचं असेल आज अदानींबद्दल बोललंच वाटतं मला माहीत नाही पण मी अदानींची हे वाचली ती सगळ्यात यंग असताना अदानी घ्या अंबानी घ्या एक फिनान्शियल डिसिप्लिनच्या बाबतीमध्ये त्यांनी साड्या विकायच्या त्याआधी साय अदानी सायकलवर गुजरातमध्ये सा साड्या विकायच्या आणि त्याने जे गणित मान मानलं होतं किती आज किती एवढ्या विकल्या गेले पाहिजे किती मार्जिन ठेव ठेवायचं त्यामध्ये पा पावसाळा त्यांचं गणित वाचत तुम्ही त्यावेळेचं पावसाळा आला आला चार महिने आले ते काय विकले नाही जाणार कसं विकले जातील मग एक मनुष्य मी कधी वाढवायचा ही संपूर्ण गणित होतं त्यांचं त्या का काळात आणि ते तर परफेक्ट होत होत होतं एक ॲडिशनल म, म मनुष्य इतक्या महिन्यानंतर इतकं मी सेल अचीव केल्यानंतरच ठेवायचं त्यांचं संपूर्ण लहानपणी ते वाचा त्यांचं आज आपल्याकडे एक मानसिकता झाली आहे आज नौकरदार वर्गामध्ये महाराष्ट्रीय मराठी उद्योजकांमध्ये म्हण म्हणा की विशिष्ट नोकरदार तर आपल्याकडे एक विशिष्ट किंवा आज नोकरीला लागलो की पाय पहिल्यांदा मी पाच वर्षाने स्कूटर घेणार नंतर एक कार घेणार नंतर एक हे करणार रिटायरमेंटला एक छोटंसं घर बांधणार त्याला श्रमसाफल्या नाव देणार नवरा बायको खुर्चीवर हलवत बसत श्रमसाफल्याकडे बघत राहणार त्यामुळे ही मानसिकता आता उद्योजकाची नाही राहिली आज उलटं जग झालं आहे आजकाल तुम्ही कर्ज काढा आजकाल कर्ज काढा या वयात त्याचा उपभोग घ्या आणि रिपेमेंट करत उपभोग घेत 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 रिप रे रिप, रिपेमेंट करा कारण का तुम्ही साठ्या वर्षी श्रम सापडल्याकडे बघत असता श्रम सापडल्या तुमच्या हातात लागणार आहे की नाही हे कोणाला माहीत नाही आहे नंतर त्यामुळे अनेक वेळेला गोष्टी तुम्ही ऐकता सत्य कथता एखाद्या मुलाचा जर बंगला आता वाळवेकर नगरला तर त्यांनी वडिलांना म्हटले चला तुम्हालाही फॉरेनला घेऊन जातो सगळं इथलं विकलं ती घटना आहे विकलं आणि वडील एअरपोर्टवर थांबले आणि नंतर तो निघून गेला एअरपोर्टवर वडील तसेच होते होते दोन तासांनी मुलगा कुठे नंतर कळलं की तो वडिलांना सोडून गेला होता त्यामुळं ही जी मा मानसिकता आहे आपली ती आपल्याला बदलली पा पाहिजे पा, पा, तर मराठी उद्योजक ह्या हा, हा व्यवस्थित पद्धतीने आपलं प्रोडक्शन कॉस्ट आपली लेबर किती नाहीतर नाही तर कोणी आला नातेवाईक चल तर काम कर म्हणजे आमच्याकडे एक पद्धत आहे कॉपरेटिवमध्ये काही येत नसेल इव्हन तरी मध्ये एक अशी घटना घडली गट की माझ्याकडे कडक मी थोडंसं विद्यासागर बँक शिक्षकाने स्थापन केलेले बँक रूल्स कडक वगैरे आमच्या अध्यक्षांना मी सांग सांगितलं आपल्या एकही एक नातेवाईक इथं असला नाही पाहिजे एकही एक वशिल्याचं इथं लागलं नाही पाहिजे परीक्षेनेच हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे असं झालं तसं झालं आहे ते चार्टेड अकाउंटंट होते तुमचा एकही क्लायंट बँकेचा बारोवर नसला पाहिजे आणि बँकेचा बरोबर तुमचा क्लायंट नसला पाहिजे कारण का तुम्ही मागाल ती फी तो देईल कारण हळूच तुम्हाला मिळेल हा चेक पास करा आपल्याला ते जमणार नाही हे सगळ्यांनी एक दिवस ते माझ्याकडं आणले म्हणले अनासकर काय सांगू म्हणले मला घरी रोज जेवताना मिसेसची खूप कटकट होती रे म्हटले म्हटलं काय कटकट होते सर सर आहेत माझे माझे मा, मा, ते म्हणले तिच्या बहिणीचा मुलगा हा मराठवाड्यातनं दुष्काळी भागातनं आलं आला आहे आणि हिचं सारखंच आलं की त्याला शिपाई म्हणून लावून घ्या म्हटलं सर आपलं फरले ते म्हणले अरे बाबा काय ताटावर बसलं की सुरू म्हटले आणि माझी मिसेस म्हणते काय खड्ड्यात गेलं तुमचं फनचालकपत्र काय उपयोग पण कोण एक माझ्या बहिणीच्या मुलाला लावून घेऊ शकत नाही तुम्ही मग शेवट म्हटलं सर यातनं काय करायचं असं कर म्हटलेस मी त्याचा पगार देतो आणि तू दिल्यासारखा बँकेने दिल्यासारखा दाखव त्याला आणि हे सहा महिने घडलं माझ्या आयुष्यामध्ये शेवट मी माझा नियम मोडला मी त्या नियमात बदल केला की जर एखाद्याला सहा महिन्याचा अनुभव असेल असं करून त्याला ॲब्सॉर्व करून घेतलं त्यामुळं हा जो काय प्रकार असतो आपल्याकडं दादा घ्या ना लावून दादा करा ना एवढं मोठं आहे काय अरे प्रत्येक गोष्टीचा विचार त्याची युटिलिटी काय उपयोगिता काय आज खरंच मला ते प्रोडक्शन कॉस्ट जे पर एम्प्लॉई माझा बिझनेस काय माझ्याकडे नेमका स्टाफ कॉस्ट माझे किती आहे याचं तेवढं जे एज्युकेशन आहे क्वालिफिकेशन आहे ते माझ्या तिथे युजफुल आहे का नाही हे प्रत्येक स्टाफचा तुम्हाला विचार करावा लागेल माझं स्वतःचं उदाहरण मी तुम्हाला सांग सांगितलं एकोणीसशे स्टाफ कमी झाल्यानंतर देखील बिझनेस तिपटीने वाढला आहे माझा याचा अर्थ कुठंतरी माझं चुकत होतं राज्य बँक एकदम वर आली ते उगच नाही आली अकराशे कोटी लॉसमध्ये असलेले बँक लॉस जाऊन सहा हजार कोटी नफ्यात आहे हाच उगाच नाही आलेली ती हा जो बारीक सारीक विचार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा विचार मी उद्योजकांना सांगू इच्छितो की नेहमी तुमचं ऑडिट बिडिट हे स्टॅच्युटरी ऑडिट वगैरे तुम्ही स्वतः इन्कम लिकेजचं ऑडिट करा आमच्या चार्टर्ड अकाउंट मी 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 त्यांना असं केलं माझ्या बँकेमध्ये चार्टड अकाउंटंटला सा सांगितलं माझं जिथं जिथं लिकेज आहे जेवढं शोधून काढशील त्याच्यावर तुझी फी वाढणार नाही म्हणजे म्हटलं लिकेज वाढलं की इथपर्यंत आलं की एक टक्का पुढं दीड टक्का दोन टक्के तुझी फी वाढणार तो इतका कामाला ला, <laughs> लागला की माझं इंटरेस्ट कॅल्क्युलेशन कुठं चुक चुकतं आहे माझं स्टाफ कुठं इन्कम लिकेज आणि ते बघता बघता जवळजवळ सदुसष्ट कोटी रुपयाचं माझं इन्कम लिकेज मला सापडलं माझ्या कॅल्क्युलेशनमध्ये चूक होती माझ्या सॉफ्टवेअरमध्ये चूक होती सॉफ्टवेअरमध्ये ते ओओडीचं इंटरेस्ट लागतच नव्ह नव्हतं छोट्या छोट्या गोष्टी होत्या आज मी त्याला फी गेलेली माझी पर परवडली पण पर तुमचं इन्कम नेमकं लिकेज कुठं होतं आहे मी अनावश्यक खर्च कुठं होतो आहे त्याचे प्रोडक्ट हे इन्कम लिकेज हा दरवर्षी आपल्याला करून घेत आपण कोणीही करत नाही आपण ऑडिट करतो इन्कम टॅक्स भरतो लास्ट डे आली लास्ट डेला अगदी शेवटच्या तासाला भरायचं आहे आपल्याला पण इन्कम लिक लिकेज हा खूप महत्त्वाचा गोष्ट आहे असं मला वाटतं उत्पन्नक्षम कर्ज घ्या घ्यावीत खावटी कर्ज म्हणजे एकदा कर्ज घेतलं गाडी घेतली की ते कन्झ्युम आहे कन्झ्युमरला एक्सपेंसेस आहे आम्ही चहा पिला की कुठं दाखव म्हणू शकत नाही पिला होतं पिला तर अशी कर्ज तुम्ही हे कधी त्यापैकी आपल्या उत्पन्नातून किती टक्के रक्कम इकडं खर्च करायची हे आपल्याला फरलं पाहिजे बॉरिंग आपली जर विड्रॉल्स किती पाहिजेत वीस टक्क्याच्यावर आप आपल्याला चैनीच्या वस्तू याशिवाय तुम्हाला कॅपिटल इन्व्हेस्टमेंट तुमची जेवढी वाढेल कारण प्रत्येकाचं काय असतं तुमची सक्षमता कशात आहे तुमच्या भांडवलात आहे तुमच्या ओन फंड्समध्ये तुमचं भांडवल जेवढं जास्त कुठलंही ताकद तुमची कुठलीही लॉस सहन करायची ताकद तुमच्या भांडवलात असेल तर बँक तुम्हाला उप करते बँक नेहमी म्हणते तुमचा कॅपिटलचा रेशो किती पाहिजे म्हणजे एक गणित आहे की समजा तुमच्या बॅलन्सशीटमध्ये असेल तर कमीत कमी तुमच्याकडे वर्किंग कॅपिटल म्हणजे काय तुमच्या एक बॅलन्सशीटमध्ये शंभर रुपये घेऊन तुम्ही बिझनेसला उतरता ते लॅबिलिटी साईड असते हे शंभर रुपये कसे आले पाहिजेत हे देखील गणितात शिकवलं आहे बँकेला त्यातले शंभर रुपयातले अकरा रुपये तुमचं स्वतःचे पाहिजेत अकरा रुपये स्वतःचे पाहिजेत तुमचे ओन फंड्समध्ये पाहिजे त्यापैकी सहा रुपये भांडवल पाहिजे पाच रुपये तुम्ही नफ्यातनं क्रिएट केले पाहिजेत आणि जास्तीत जास्त तुम्ही फक्त पंच्याऐंशी रुपये बाहेरनं उभे केले पाहिजेत हे जर गणित चुकलं तर मात्र मग तीन रुपये तुमचा बॉरोईंग पाहिजे एक रुपये तुमचं प्रॉफिट पाहिजे पाहिजे तर हे जर गणित चुकलं तर मात्र तुमचं काही खरं नाही तर ओन फंड जाणार जोपर्यंत म्हणजे ओन फंड्स एवढे क्रिएट होत नाही तर मनावर एक बंधन घालवून घेतलं पाहिजे अदर एक्सपेन्सेस कट नो अदर एक्सपेन्सेस नो चेन नो फॉरेन ट्रीप जोपर्यंत अकरा रुपये होत नाही कॅपिटल माझं तोपर्यंत मी बंधनच घातलं पाहिजे कारण का नाहीतर आपल्याकडे जरा ट्रीप ट्रिप खूप असतात दादा चला सगळे चालले की चला फॉरेनला मला परवडत असं नसो ग्रुप बरोबर राहायचं आहे मला मला मग तो उद्योजक आहे ना मी पण उद्योजक परवा मोठ्या साहेबांनी या उद्योजकांना बेट बघायला पाठवलं गुजरातला जण गेले आमचे बघून आले सगळं बेट पण मी त्यांना म्हटलं ते आल्यानंतर तुम्ही ट्रिप केली फोटो काढले त्यातनं नेमकं काय घेतलं का आल्यावर लिहिलं तुम्ही त्या माणसाचं नेमकं तुम्ही काय घेतलं आर्थिक शिस्त नेमकी काय घेतली घेत घेतली त्यामुळे हे आपण मशिनरीची दुरुस्ती असेल देखभाल असेल नंतर इनोव्हेशन असेल नंतर लेटेस्ट जी आले बाजारात त्याची माहि माहिती सतत घेणं घे घेणं गे, आपल्याकडे उद्योगाला कधी मागं राहून चाल चालणार नाही नवीन नवीन संकल्पना त्या मूर्त स्वरूपात आण आणणं ते स्टडी करणं त्याचा अभ्यास करणं आपल्याला फिजिबल काय आहे का नाही कारण जगाच्या मागं लाभलं नाही आजही आपण कधी कधी पुणेकरण नाही सव सवय आजही पुणे क त्या नागपुरी हॉटेलला मी भिंतीकडे बघून खातो जेवतो हे सांगायला खूप आवडतं पण आम्ही जेव भिंतीकडे बघून जेवतो पण आज मला उद्योजक बाहेर उद्योजक याचा अर्थ यशस्वी उद्योजक आणि यशस्वी उद्योजक म्हणजे आर्थिकदृष्ट्या जो स्टेबल आहे आणि ज्याला बँका आज पायघड्या घालतात की यां चाकड़े, यां चाकड़े। आम या आमच्याकडं या आमच्याकडं त्यामुळं कर्ज मागण्यापेक्षा तुमच्या दारात आजोरो अशा लोकं उभे राहिले पाहिजेत आम्ही या दाराने देतो आम्ही या दराने देतो आणि तुम्ही एक टर्म्स कंडिशन डिक्टेट करायच्या मोडमध्ये असल्या पाहिजेत त्या पोझिशनला असल्या पाहिजे बिझनेस छोटा का मोठा हा प्रश्न नाही आहे आर्थिक शिस्त त्या बिझनेसला कशी आहे ह्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कारण का यामध्ये कर्जाचा प्राधान्य फरवायला पा पाहिजे अत्यंत आवश्यक आवश्यक आणि जादा आपल्याला निर्मिती करायची असेल असे तर त्याचं काय हे हे, हे, हे आपल्याला बघितलं पाहिजे इन्शुरन्स उतरवलं पाहिजे जे जे आवश्यक आहे ते ते आपल्याला केलं पाहिजे मध्यमच्या काळामध्ये चिपळूंचे मी बऱ्याच लोकांचे वातात बघितले पाऊस आला पूर आला आणि सगळे दुकानांचं काही नाही इन्शु इन्शुरन्सच उतरवलं नाही इन्शुरन्स उतरवलं नाही कोणी म्हणते ते बँकेची जबाबदारी बँक म्हणतो आमची नाही तुम तुमचीच जबाबदारी शेवट इन्शुरन्स न उतरवल्यामुळं अनेक लोकांचं नुकसान झालं त्यामुळे ते पण आपल्याला बघेल कारण काही विंडफॉल हे असतात एक्सपेन्सेस असतात त्यामुळं ग्रुपमधील आणि एक एक गोष्ट आहे तुमच्या ग्रुपमध्ये अनेक सिस्टकांचं आहेत कन्सल्टंट आपल्याला सांगतात की मला इन्कम टॅक्स वाचवायचा असेल लिगल मार्ग असतो तो त्याला माझं काय ऑब्जेक्शन नाही तुम्ही याच्या नावाने करा त्याच्या नावाने करा त्याच्या नावाने पण त्या इंटरनल सगळ्या संस्था असतात त्यामध्ये आपला इंटरनल कॅश फ्लो खूप असतो म्हणजे याची सेल म्हणजे त्याचं त्याची खरेदी असते त्याची खरेदी म्हणजे त्याची विक्री असं असते तर अंतर्गत पैशाचे व्यवहार यांनी पैसे त्याला दिले त्याने पैसे हे सहसा ठेवू नका प्रत्येकाचं अकाउंटिंग सेपरेट ठेवा हा बिझनेस खरोखरच सेपरेट असला पाहिजे कारण तुमचा ॲटिट्यूड दिसतो कारण ज्या माणसाच्या शरीरात आमच्याकडे एस एस भड म्हणून एक उद्योगपती पती आहे तुम्ही माहिती असेल महाराष्ट्रातल्या सगळ्यात टॉपस्ट मराठी खेडेगावातून आलेला उद्योगपती आहे महाराष्ट्रातले सिक्स्टी पर्सेंट फॅक्टरी आहेत त्यांनी शुगर फॅक्टरी आहेत त्यांनी उभे हो केल्यात त्याचा कन्सल्टंटने त्याला सांगितलं एक्स एक टॅक्स भरा तर तो एक्स प्लस वन भरतो कारण तो म्हणतो मला मानसिक जे स्वास्थ्य मिळ मिळणार आहे ते माझ्या पुढच्या कामाला बूस्ट करणार आहे माझ्या डोक्यामध्ये हे वरी नकोच आहे मला कुठं समन्स आला मी तिकडं गेलो मला ते पर्सनल बोलवलं मला मला वेळ हा माझ्या प्रोडक्टिव्हिटीकरता जास्त उपयोगात मिळाला पाहिजे त्यामुळे कन्सल्टंट जेवढं सांगतो त्याच्यापेक्षा प्लस वन भरून टाकतो कारण तो म्हणतो हे इकडं वन गेले तरी चालतील तिकडं माझ्या मानसिक इन्वॉल्वमेंट माझ्या बिझनेसमध्ये असल्यामुळे धापट मी तिकडं जास्त कमकमवतो हा त्याचा ॲटिट्यूड आहे मी नाव नाही घेत पण इथं आतल्या थोडी आर्थिक शिस्त कशी असावी एक उदाहरण देतो आता नाव घेऊ का नको हो बिंद आपल्यातच ठेवा आपल्याकडे ता एक तानाजी सावंत नावाचे मंत्री आहेत बघितले तुम्ही आरोग्यमंत्री आहेत आरोग्यमंत्री तानाजी सावंत माझे क्लायंट होते तानाजीला तुम्ही विचारलं तरी तो सांगेल ते भारतीय विद्यापीठात प्रोफेसर होते साधे आणि प्रोफेसर असताना एकदा माझ्याकडे आले मला म्हणले अनस्कर मला दुपारच्या वेळी वेळ असतो खूप मी त्यांचा कन्सल्टंट होतो इन्कम टॅक्स रिटर्न भरायचंच काम होतं माझ्याकडं मग काय करायचं म्हटलं तानाजीराव ते म्हटलं मी एक फरशी पॉलिश करायचं मशीन घेतो आणि या भागामध्ये जेवढे कन्स्ट्रक्शन होतात आंबेगावच्या भागात मी तिकडं फरशी पॉलिश करतो हे त्याचं मोठेपणे म्हणून मी सांगतो त्यात कमीपणा नाही त्या माणसाला मग मा सारस्वत सा बँकेमध्ये लोन मी दिला त्याला व्यवस्थित प्रोजेक्ट बिडे करून म्हणलं तानाजीराव एक काम करायचं आयुष्यात कधीही बँकेला चुकीचं सांगायचं नाही आणि चौदाशे पन्नास रुपये हप्ता चुकवायचा नाही चुकवायचं असे आधीच बँकेला आपण पत्र लिहू या पावसाळ्यात बिझनेस बंद बंद वगैरे त्यांनी एकही हप्ता चुकवला नाही दुसरं मशीन घेतलं दोन्ही मशीन व्यवस्थित चालले नंतर तिथं त्यांना एक स्टुडंट मिळाला त्यांचा स्टुडंट म्हणले म्हणजे दहा गुंठे जागा आहे सर तुम्ही डेव्हलप करा 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 माझा भाऊ त्यांचं इन्कम टॅक्स भरायचा त्याचं नाव किरण ते आले मला म्हटलं असं असं ऑफर आहे काय कर, करू करू म्हटलं झापॉर्च्युनिटीज सोडू नका काय म्हटलं तुम्ही मग ते म्हणजे नाव काय ठेवू त्याने माझ्या भावाचंच नाव ठेवलं किरण कन्स्ट्रक्शन आजही आहे कारण तो त्याचा भाग करत होता इतका सांगतो आणि शेवट सांगतो आज त्या माणसाकडं सदुसष्ट कॉलेजेस आहेत सात साखर कारखाने आहेत आजही आर्थिक शिस्त इतकी जबरदस्त आहे त्या माणसाची जबरदस्त आर्थिक शिस्त आहे कारण का एक मराठी मनुष्य आर्थिक शिस्त पाळल्यानंतर त्याला सगळ्या बँकांची ऑफर आहे कमीत कमी यामध्ये म्हणजे मी तिथे गेलो मी त्याला म्हटलं तुमच्या बँकरकडले ते म्हणजे सगळे नॅशनलाइज म्हटलं का नॅशनलाइज म्हटलं इंटरेस्ट रेट म्हटलं मी तुम्हाला त्याच्यापेक्षा पॉईंट फाईव्ह कमी देतो आज की माणूस एकदा का आर्थिक शिस्त बँका तुम्हाला अक्षरशः पायगड्या घालतात आणि तुम्ही निगोशिएटच्या टर्ममध्ये जाता आणि अशा प्रकारे तुम्ही जर अवास्तवी हे करा क कर, करू नये आणि दुसरी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट मल्टिपल बँकिंग टाळा हा माझा सल्ला आहे व्यक्तिगत मल्टिपल बँकिंग ही बँक ही बँक ही बँक जे काय असेल तुमचं ते एकाच बँकेमध्ये करा तिथं तुमचं गुडविल रेप्युटेशन जास्त ते बिल्टअप होतं तुम्ही दहा बँकांमध्ये जर हात ठेवायला जाल दा, डग दा, डगरीवरती ही नाही अजून एक लोकांचं तसं असतं इक इकडनं थोडं इकडनं थोडं इकडनं घ्यायचं इकडचं फेडायचं हे करू नका वेळ लागेल तुम्हाला स्टेबल व्हायला वेळ लागेल लवकर आपण जर बघायला गेलो की लवकरात लवकर आपल्याला पुढं जायचं आहे तर ते होणार नाही आजचा काय असो त दिवस बघू ढकलू उद्याचा दिवस उद्या अशा प्रकारे करू नका त्यामुळे बँकेचे अत्यंत सौहार्दपूर्ण संबंध असावेत पंत्राचा वापर बँकेशी कधीही करू नका कारण बँक ही त्यांच्या कागद पे असतो सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये बँक तुम्हाला चढ तुमचा कॅरेक्टर स्कुटिलेला खूप महत्त्व आहे आमच्याकडं बऱ्याच वेळेला कधी कधी अशी लोकं येतात माझे बँक तर दादांना माहिती आहे माझ्यासमोर सगळे एकदम वरचीच लोकं असतात माझे मंत्री माजी मंत्री खासदार आमदार प्रत्येकाची जिल्हा बँक असते प्रत्येकाची सूतगिरणी असते प्रत्येकाचा साखर कारखाना असतो कोणीही असं खाली नसतं सगळे एकदम टॉप लेवलची लोकं असतात पण मी कधीही त्यांचा आलेल्याला सत्कार करणं त्यांना एक पुस्तक बँकांविषयी सर्व काही माझं एक पुस्तक येते भेट देणं आणि त्यांना सगळे लॉ दाखवणं आणि मी कसं करू शकत नाही कल्याचा काय मार्ग काढतो अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात आणि तुमच्या भल्यासाठी त्यामुळे आपल्याला दबाव तंत्र बँकेवर आणणं हे बँकेला आपण नाराज करतो बँक म्हणजे तिथल्या अधिकाऱ्याला एक आणि एकदा का त्याचा माइंडसेटअप निगेटिव्ह झाला की तुमच्या डोक्यावर तो शिक्का बसवत होतो आणि मग तुम्हाला कायद्यातले हजार गोष्टी सांगून तो तुम्हाला नकार द्यायला लागतो हजार गोष्टी दाखवतो मग दबाव किती का असे ना मग तर प्रत्येक वेळी त्यामुळे आज अनेक लोक मोठमोठी लोक दबाव टाकत नाहीत अत्यंत मी बघितलेले ते अत्यंत सौहार्द बँकेची त्यांचं रिलेशन असतं त्यामुळं ते एक बघा बऱ्याच वेळेला असं असतं आमच्याकडे असताना कॅरेक्टर स्कुटेज मग काही उदाहरण दिलं कधी कधी माझ्यासमोर एखादा मनुष्य बसतो ज्या टाईममध्ये बस बस बसतो तिथंच मी ओळखतो की माझं उद्या काय होणार आहे दोन एका पार पाय टाकून असं करून असं करून हे असं जे त्यांचे जे एकंदर बॉडी लँग्वेज जी असती ती बॉडी लँग्वेज बँकर नेहमी ऑब्झर्व करत असतो आणि त्या बॉडी लँग्वेजवरनं बँकर ठरवतो की उद्या मला हे अडचणीचं ठरणार आहे हं त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की सिक्युरिटी आहे हा सिक्युरिटी सगळं विसरून जा त्यामुळं थकीत कर्जाशी एक आता माझा वेळ संपलेला आहे पण थकीत कर्ज याची पुन्हा मी यांच्या वेळी म्हटलं होतं खरं मितीन देसाईंच्या वेळी तुमची सगळी मी त्या एन बी एफ सीला म्हटलं पण एन बी एफ सी ऐकायच्या तयारीत नसतातच त्यांना कसंही करून ते एन सी एल टी मार्फत ग्रॅप करायचं असतं यांचं आजारी उद्योग जाहीर करून त्याला आपण रिस्ट्रक्चरिंग कर करणं खूप गरजेचं होतं होतं पण आणि प्रोडक्टिव्हिटीच लिंकअप त्याचं सगळं रिपेमेंट शेड्यूल बसवणं गरजेचं होतं होतं पण त्या बाबतीत आजारी उद्योग वगैरे हे सगळं नॅशनलाईज बँकांनाच नियम आहेत एन बी एफ सीला नियम नाहीत त्यामुळे बँक निवडताना एन बी एफ सी त्याचा इंटरेस्ट रेट पण अठरा होता हाय होत होता तेव्हा लवकर मिळतं म्हणून आर्थिक संस्था निवडताना अशा एन बी एफ सी निवडू नका आर्थिक संस्था निवडताना तुम्ही अरुण आप्पांना विचारा मी अरुण आप्पाची एक गोष्ट सांगतो आणि थांबतो अरुणआप्पां तुपे तुमचे सागर ते माझ्याकडे आले म्हणजे आनसकर आम्हाला असं असं करायचं कर, कर, कर तुम्ही आमचे लहानपणापासून आम्हाला बँक मिळते म्हणलं अजिबात नाही तुम्ही एकच मोठी बँक निवडा आत्ताच मोठी बँक निवडा ने नॅशनलाइज बँक निवडा आम्ही ते म्हणले हे छोट्या छोट्या बँक आता दहा लाख द्या कॉपरेटिवमध्ये तू साधना बँक तुमचीच आहे म्हणलं हे विसरून जा मोठी बँक निवडा आम्ही गेलो त्या बँकेमध्ये नाव नाही घेत त्या बँकेमध्ये गेल्यानंतर खाली आम्हाला मी आप्पा सागर आणि ते वरतून भेटायला आले खालची लोकं आणि भेटायला आले त्यांनी आम्हाला खाली कॅन्टीन होतं चहा दिला चहा दिल्यानंतर मला हळूच विचारलं ते म्हणले हे आमचे भाऊ आहेत वगैरे उद्योजक पार्टनर असं नाही प, प पार्टनरशिप प्रॉपरायटर होतं वाटतं ते पेनची फॉर्म तर मला त्याने हळूच विचारलं पुण्यावरनं प्र प्रवास कसा झाला पहिला प्रश्न मला विचारला पुण्यावरनं प्रवास कसा झाला म्हटलं छान झाला घाटात काय अड अडचण अजिबात नाही हे बोलायची पद्धत तुम्हाला कॉन्फिडन्समध्ये घेऊन नंतर साखर होती ते मग चहा होता आणि साखरेचं मी हे होतं बाजूला बाऊल होतं मला म्हटलं साखर किती तर म्हटलं नो थँक्स मला डायबिटीस आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल त्या माणसाने लिहून घेतलं होतं डायबिटिक आणि नंतर त्याला सांगितलं अप्पाला की यांना बिझनेस केलं ही शूड एंटर इन टू प्रायव्हेट लिमिटेड ते म्हणले का ते म्हणले डायबिटीस आहे त्याला म्हणजे ज्या माणसावर आम्हाला पैसे लावायचे हां हे घडलेली गोष्ट आहे हे घडलेली गोष्ट आहे त्यामुळे तुम्ही अंबानी अनिल अंबानीचं जर मॅरेथॉनच्या चे वेळी त्यांची मुलाखत झाली होती मुंबई मॅरेथॉन पळायचे होते त्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं किती काय फ्लाईट म्हणजे सकाळी असल्या तर मी लवकर उठून वर्कआउट केल्याची फ्लाईटमध्ये बसत नाही त्यांचं मुलाखत चालली होती मग त्यांनी का विचारलं ते तेवढे त्यांचे वडील असताना एकदा हे अमेरिकेत गेले होते अमेरिकेत गेले होते आणि इंडियन इन्व्हेस्टरला अपील करायला गेले होते की आमच्या इकडं इन्व्हेस्टमेंट करा त्यावेळेला अनेक लोकांनी इंडियन चांगलं होऊन देऊ अंबानींचा मुलगा पण त्यावेळी ते खूप असे खूप स्थूल होते एकही इन्व्हेस्टमेंट तिथं आली नाही मग त्यांनी त्या पी एला विचारलं का नाही आली इन्व्हेस्टमेंट तर तिथल्या सगळ्या लोकांनी सांगितलं हा फुगा कधी फुटेल याचा नेम नाही याच्यावर आम्हाला पैसे ते लावायचेत या घोड्यावर आम्ही नाही पैसे लावणार म्हटलं हे घडलेली गोष्ट आहे त्याने मुलाखतीत सांगितलं तेव्हा त्याला स्वतःच्या तब्येतीचं महत्त्व कळलं आज असं आहे हे पण एक बँकिंगच्या दृष्टिकोनानं सगळ्यात महत्त्वाचा अँगल आहे अतिशय महत्त्वाचं अँगल तुमची तब्येत कशी असावी तुमचं काय असावं कारण का तुमचा स्किल आहे हाच तुम्हाला एक हिस्ट्री अस असते तुमच्याकडनं ते लिहून घेतात हे मोठमोठ्या बँका की मी तुम्हाला तीन स्टँड बसलेत तर ते आधीच तुम्हाला सांगतात प्राय प्रायव्हेट लिमिटेडमध्ये जा मुलगा आहे का मग त्याला पार्टनरशिपमध्ये घ्या कारण का उद्या असं आहे तुम्ही स्किल्ड वर्क आहात नाही स्किल्ड जर उद्या गेलं सर्कसवाल्याचा मुलगा त्याच्या इतका उड्या मारू शकेल असं नाही ना बिझनेस रन करू शको पण जिथं डायमंड कटर आहे स्किल्ड आहे तिथं हे नेहमी बँका बघत असतात तुमची तब्येत कशी आहे तुम्हाला काय काय आजार आहेत आणि तो मायनूट विचार कर्ज देताना केला जातो मग सिक्युरिटी जास्त मागितली जाते मग तुमचा स्वतःचा लाईफ इन्शुरन्स किती उतरवायचा वगैरे हे सगळं भरलं जातं या सगळ्या ग म्हणजे फॅक्ट आहे या अँगलने आपण कधी बँकेकडं बघताना मला दिसत नाही अजून खूप काही आहे पण एक तास मला दिला होता एका तासात मी मला वाटतं तुम्हाला काही मोजक्या टिप्स ज्या बँकेनं यशस्वी उद्योजक जर व्हायचा असेल तर बँक तुमच्या पाठीशी जर उभी असेल तर तुम्हाला काही अशक्य नाही कारण का फायनान्स हा उद्योजक म्हणजे कळीचा मुद्दा आहे फायनान्स जर सरळ हाताने टाईमली जेव्हा पाहिजे तेव्हा आणि ॲडिक्वेट जेवढा पाहिजे तेव्हा मिळत असेल तर कुठलाही उद्योजक आड अडचणीत येऊ शकत नाही पण हे टाईमली आणि ॲडिक्वेट ही जर गरज तुम्हाला योग्य वेळी साधायची असेल तर बँकेच्या रेकॉर्डला तुमचं जे काय ट्रॅक रेकॉर्ड आहे आता सिबिलचा आपण उल्लेख करतो सारखं सिबिल सारखं सिबिल लोक म्हणतात सिबिल, लो सिबिल साशेच्या खाली सिबिल तुम्ही अरे सिबिल सिबिल काय सिबिल आहे नेमकं काय सि सिबिल आहे तर आर्थिक शिस्त म्हणजे मी म्हटलं ना तुम्हाला सिबिल हे नुसतं बँकेच्या ट्रॅक रॅकॉर्डच नसतं सार्वजनिक जीव जीवनामध्ये तुम्ही इन्कम टॅक्स कधी भरता सेल्स टॅक्स कधी भरता लाईट बिलं कधी भरता हे सगळ्याला सिबिल आहे तुम्ही जर असं म्हणत असाल की माझं बँकेचा ट्रॅक रेकॉर्ड असं असं आहे तसं नाही आहे ते त्यामुळे सिव्हिल हा एक मार्किंगचा एक हे आहे एक पॅरामीटर आहे, आहे तो ते पण सगळ्या ठिकाणी इन्फॉर्मेशन फीड होतेच असं पण नाही काही अनेक ठिकाणी होत नाही काही लोक त्या पतसंस्थांना सिबिल ॲप्लिकेबल नाही तिथली माहिती कधीच कोणी तिथं हे नाही करत शेअर त्यामुळं आर्थिक शिस्त हा यशस्वी उद्योजिकेचा पाया आहे असं मला वाटतं मला इथं फंदी दिलीत एक दिवस मी निवांतपणे येईन आणि पुढच्या वेळी दादा मी तुमच्या प्रश्नांना उत्तर देईन मला तुमच्या प्रश्नांना उत्तर द्यायला खूप आवडेल पुढच्या वेळी कधीगिरी तुमचे जेवढे प्रश्न असतील मी त्याला उत्तर थँक्स सरा थँक्यू थँक्यू